नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्व? सर्वजण मला माहिती आहे चांगली तुमच्या 10वीच्या परीक्षेची तयारी करत आहात, प्रॅक्टिस करत आहात, मॅथमॅटिक्स सब्जेक्टची प्रॅक्टिस करत आहात, बाकीच्याही सब्जेक्टची तुम्ही प्रॅक्टिस करत आहात. काही विद्यार्थ्यांची प्रिलियम्स एक्झाम ही चालू झालेली आहे. आणि मित्रांनो, या परीक्षेसाठी तुम्हाला मदत होण्यासाठी आपण वी स्कूलद्वारे क्रॅश कोर्स लॉन्च केलेला आहे. आज आहे आपला तिसरा दिवस गणित विषयाचा. मित्रांनो नमस्कार, तुमचं सर्वांचं मी पुन्हा एकदा आपल्या वी स्कूलच्या या प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो. आपण सुरुवात केलेला आहे आपला क्रॅश कोर्स, सब्जेक्ट आहे गणित. मी आहे शिवम, तुम्हाला गणित विषयासाठी मदत करणार आहे. मित्रांनो, आपण आधीच्या मागील दोन व्हिडिओमध्ये क्रॅश कोर्स, पहिल्या व्हिडिओमध्ये आपण क्रॅश कोर्स बद्दल थोडक्यात माहिती पाहिली, आपले सब्जेक्टची नावं पाहिली कोणकोणती आहेत, आणि त्यानंतर आपण वेटेज पाहिलं, पेपरचं स्वरूप पाहिलं, आणि कालच्या व्हिडिओमध्ये आपण आपला जो धडा पहिला आहे त्याला सुरुवात केली. मित्रांनो, जर तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही नक्कीच आम्हाला विचारा, खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला मिळतील. आता काही विद्यार्थ्यांचा एक प्रश्न होता की प्रेझेंटी कुठे द्यायची. आता जेव्हा तुम्ही आपला जो युट्यूबचा चॅनल आहे वोपा, VOPA या नावाचं आपलं चॅनल आहे, नक्की त्याला सबस्क्राईब करून घ्या जर कोणी केलं नसेल. जर तुम्ही आपल्या किंवा तुम्हाला इथे सिम्बॉल ही देत इथे दिसत असेल, बघा या ठिकाणी सिम्बॉल दिसत असेल, VOPA नावाचं आपलं युट्यूब चॅनल आहे, त्याच्यावर तुम्हाला ही व्हिडिओ मिळेल. त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ती लिंक मिळेल प्रेझेंटीसाठी, हजेरीसाठी. आता काही विद्यार्थी आपल्या ऍप्लिकेशन मधून लाईव्ह पाहत आहेत, ओके, पण एकदा लाईव्ह सेशन झालं त्याच्यानंतर तुम्हाला युट्यूबवरती जर व्हिडिओ पाहायची असेल, म्हणजे कालचं सत्र पाहायचं असेल, त्याच्या आधीचं सत्र पाहायचं असेल, किंवा आधीच्या व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील, बाकीच्या सब्जेक्टचे व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील, तर आपलं VOPA वोपा नावाचं जे युट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती तुम्ही व्हिजिट करून प्लेलिस्टमध्ये 10वी क्रॅश कोर्स 2024 असं नावाचं एक प्लेलिस्ट असेल, तिथे ओपन करून तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, आता बऱ्यापैकी ज्या विद्यार्थ्यांचा प्रश्न होता त्यांना त्यांचं प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असेल. तर आपण आता सुरुवात करूया आपल्या आजच्या या आजच्या व्हिडिओला, आजच्या प्रकरणाला. आज पण आपण पाहत आहोत धडा पहिला, दोन चलातील रेषीय समीकरणे. काल आपण सायमल्टेनियस इक्वेशन जे आहेत चलाचा लोप करून कसं सोडवायचं ते पाहिलं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कालच्या एखादं एक न्युमेरिकल त्याची रिव्हिजन घेऊया, आणि काल तुम्हाला म्हटलं ते न्युमेरिकल मी दाखवणार आहे ते कृती करून पाहूया, आणि नंतर आपण आज सुरुवात करत आहोत दोन चलातील रेषीय समीकरणे सोडवण्याची पद्धती मधला. पहिली पद्धत आपली आहे आलेख पद्धत. ठीक आहे, ग्राफिकल मेथडनी कसं सॉल्व्ह करायचं, याची उकल ग्राफिकल मेथडनी कशी काढायची ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. ठीक आहे, आता आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय पाहायचंय तेही तुम्हाला मी आता कव्हर करून दिलेलं आहे. चला आपण आता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओसाठी या प्रश्नापासून. आता ज्या विद्यार्थ्यांनी होमवर्कचा प्रश्न सोडवलेला आहे त्यांचं कॉंग्रॅच्युलेशन, त्यांचं अभिनंदन, पण उत्तर मला तुमचं कमेंट बॉक्समध्ये मिळालं नाहीये. जे विद्यार्थी होमवर्कचा प्रश्न जो आहे आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाकतील त्यांचं नाव आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिक्लेअर करायचा प्रयत्न करू, किंवा त्यांना आपण जे आपण लाईव्ह सेशन घेणार आहोत त्यांना फर्स्ट प्रेफरन्स देऊ. त्यामुळे तुमचे प्रश्न विचारा, हे सर्व व्हिडिओ तुमच्यासाठी आहेत. ठीक आहे, तुम्हाला जर काही डाऊट आला, काही प्रश्न असेल, काही विचारा, आपण ते सर्व प्रश्नांचं निरसन करण्याचा प्रयत्न करूया. हे सर्व व्हिडिओ जे आहेत तुम्हाला एकदम मोफत आहेत, त्याचा फायदा करून घ्या. आता हे व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असेल तुम्ही आपल्या वोपाचं जे वी स्कूलचं ऍप्लिकेशन आहे त्याच्यामधून पाहू शकता, किंवा आपलं वोपा नावाचं जे युट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती व्हिजिट करूनही तुम्ही पाहू शकता. चला आपण पाहत होतो दोन चलातील रेषीय समीकरण कसं सोडवायचं, याची उकल कशी काढायची. ठीक आहे, चला आता ही कृती पूर्ण करायचा प्रश्न आहे. मागच्या सेशनमध्ये आपण 2 मार्काची कृती पूर्ण करायचं पाहिलं, तर हा जो प्रश्न आहे हा तुम्हाला 3 मार्काला विचारला जातो. परीक्षेमध्ये तुम्हाला 3 मार्काला येतो, त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या, फक्त गाळलेल्या जागा तुम्हाला भरायच्या आहेत. ठीक आहे, चला प्रश्न बघा. 3x + 2y बरोबर 29, 5x - y बरोबर 18. नोटबुक मध्ये लिहून चला, आणि हे जे न्युमेरिकल्स आहेत ना हे तुम्हाला स्टेप स्टेप व्यवस्थित दिसतात, त्यामुळे ह्याची तुम्हाला प्रॅक्टिस होते. तुम्ही काय करा, ऍज इट इज इथे फक्त गाळलेल्या जागा नका भरू, तुमच्या वहीमध्ये लिहून पहा, म्हणजे तुम्हाला स्टेप वाईज कसं सॉल्व्ह करायचं ते मिळेल. कारण 10वीच्या परीक्षेमध्ये तुम्ही कसं लिहिताय, तुमच्या हस्ताक्षराला महत्व आहे, तुम्ही कसं रिप्रेझेंट केलेलं आहे, तुमचं रिप्रेझेंटेशन स्किल कसं आहे, उत्तर तुम्ही कशी लिहित आहात त्याच्यासोधून तुम्हाला टीचर. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही घाणेरड्या अक्षरामध्ये लिहिलं आणि मी चेकर आहे, ओके, मला काहीच कळणार त्याच्यामध्ये तुम्ही काय लिहिलंय. भले तुम्ही उत्तर बरोबर असेल तुमचा मार्क कमी होऊ शकतो, त्यामुळे छान स्वच्छ बऱ्यापैकी सुटसुटीत असं तुम्ही उत्तर लिहा. ठीक आहे, चला पहिली स्टेप काय आपली, जे काही तुम्हाला समीकरण दिलेले आहेत ते ऍज इट इज लिहायचे आणि त्यांना क्रमांक द्यायचा. बघा दिलंय का त्यांनी,
3x + 2y = 29 समीकरण क्रमांक 1 आणि 5x - y = 18 समीकरण क्रमांक 2. तुम्ही हे समीकरण दुसऱ्या लाईनीला घ्या म्हणजे छान व्यवस्थित सुटसुटीत वाटेल. ओके, पुढे दिलेली समीकरणे वाय या चलाचा लोप करून सोडवू. का बरं त्यांनी वायचा लोप का करता ते पाहूया आपण. हा बघा, इथे 3x + 2y = 29 आहे. इथे वायचा जो सहगुणक आहे हा 2 आहे आणि इथे वायचा सहगुणक कोण आहे? 1 आहे. आता जर मला इथे लोप करायचा असेल, ठीक आहे, तर मला काय करावं लागेल? इथे याचा सहगुणक 2 आणावा लागेल आणि जेव्हा मी यांच्या दोघांची बेरीज करू, का बरं बेरीज, तर -2y - -2y - -2y कॅन्सल होतील, प्लस मायनस कॅन्सल होतात, इथे 0 आले म्हणजे हे दोनही लोप झाला. बरोबर, त्यामुळे इथे आपण बेरीज करणार, पण मला तिथे काय पाहिजे? 2 पाहिजे. त्यासाठी काय करावं लागेल? समीकरण क्रमांक 2 ला मला 2 ने गुणावं लागेल. बरोबर, चला बघा त्यांनी केले का तसंच. त्यासाठी खालील चौकटीत योग्य संख्या लिहा. समीकरण क्रमांक 2 ला 2 ने गुणून, ठीक आहे, बघा 5x as it is 5x ला 2 ने गुणावं लागेल ना. चला 2 लिहा इथे, 2 लिहिले मी, ठीक आहे. पुढे आता याच्यानंतर नेक्स्ट स्टेप, आता वायला सुद्धा मला 2 ने गुणावं लागेल. आता पण जेव्हा लक्षात ठेवायचं, इथे एक पद आहे, तुम्ही पद पाहिलेली आहेत. 5x काय आहे? हे सिंगल टर्म आहे, म्हणजे त्याला टर्म बोलतात इंग्रजीमध्ये. 2y ही वेगळी टर्म आहे. सो प्रत्येक टर्मला तुम्हाला 2 ने गुणावं लागेल. सो y गुणले 2 या ठिकाणी आला, 18 * 2 या ठिकाणी आला. आता पाढे पाठ पाहिजे तुमचे. 5x * 2 5 × 2 = 10 10x या ठिकाणी आले. y * 2 2y झाले. y * 2 2y होणार, म्हणून इथे 2y आलं, पण चिन्ह ऍज इट इज लिहायचं. इथे प्लस मायनस 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 असं येणार. इथे 18 × 2 किती होतात? 36 होतात. सो या ठिकाणी 36 आलं. बघा इक्वेशन क्रमांक 3 तुम्हाला या ठिकाणी मिळालेला आहे. मित्रांनो, आता विचार हा जो इक्वेशन क्रमांक 2 आहे, आता जर विचार करायचा नाही, थोड्या वेळ विसरून जायचं. आपण काय केलं, त्यालाच ऍज अ थर्ड इक्वेशन, थर्ड समीकरण म्हणून इथे बनवलेलं आहे. त्यामुळे इक्वेशन 2 विसरून जाऊया आता थोड्या वेळ. फक्त आता आता इथे 2y आला आणि इथे सुद्धा 2y आला, म्हणजे मला आता याचा लोप करता येईल. 2y चा मला लोप करता येईल. वाय टर्म जी आहे, वायचं जे पद आहे, त्याचा लोप बनवता येईल. कसं काय मिळू? जर मी ह्या दोघांची बेरीज केली, समीकरण क्रमांक 1 आणि समीकरण क्रमांक 3 ह्या दोघांची बेरीज केली, तर 2y आणि -2y यांचा लोप होईल आणि आपल्याला आपलं जे उकल शोधायसाठी इझी पडेल. ठीक आहे, चला आता 3x + 2y = 29 ऍज इट इज लिहा आणि इक्वेशन क्रमांक 3 इथे लिहूया. 10x - 2y - sin ऍज इट इज, इथे 2y आलं बरोबर 36. ठीक आहे, चला आता मला सांगा 3x + 10x 3x + 10x किती होता? 3 × 10 = 11. तर मी इथे लिहितोय, आपण मागच्या समीकरणामध्ये ऑलरेडी व्यवस्थित पाहिलंय. आता मी डायरेक्टली इथे लिहितो 3 × 10 = 13x इथे आले 13x आणि हे मला सांगा +2y इथे प्लस साईन आहे, प्लस मायनस मायनस होणार इथे. ठीक आहे, प्लस मायनस मायनस म्हणजे 2y कॅन्सल झाला. कसं झालं बघा पुन्हा एकदा, +2y - आपण बेरीज करतोय म्हणून बेरीज आणि पुढची टर्म ब्रॅकेटमध्ये लिहायची चिन्हासहित. ठीक आहे, जमत नसेल तर असं करून पहा. हा ठीक आहे, चला प्लस मायनस मायनस 2y प्लस मायनस मायनस 2y इथे आलं, हे दोन्ही कॅन्सल करा म्हणजे याचा लोप झाला. सो इथे आले फक्त 10 × 3 = 13x 13x या ठिकाणी आले. आता मला सांगा 29 × 36 किती होतात? 29 × 36 9 × 6 = 15 झाले. सो या ठिकाणी 5 येतील. एक मिनिट, येस, तर या ठिकाणी आपण बघूया. एकच मिनिट, थोडासा इश्यू आला. ठीक आहे, काय हरकत नाही, होतं. लक्षात ठेवायचं, व्यवस्थित छानपैकी सोडवायचं. व्यवस्थित कसं दिसतंय, स्टेप वाईज आहे की नाही, मी जास्त डोक्याला ताण दिला का नाही, तुम्ही घाईघाई पटापट लिहित जाता नाही, छोटी सिली मिस्टेक व्यवस्थित सांभाळायच्या. या अशा मिस्टेक तुम्हाला करायच्या नाहीयेत. छोटे छोटे मिस्टेक मी तुम्हाला सांगत जाणार आहे दररोजच्या लेक्चरमध्ये, काय काय मिस्टेक होतात विद्यार्थ्यांकडनं. ठीक आहे, चला 9 × 6 = 15 5 आले, 1 + 7 3 × 2 = 5 × 6 65 या ठिकाणी आले. आता मला सांगा 13 × 65 किती पर्यंत येतात? आता ज्यांचा पाढा पाठ नाहीये त्यांच्यासाठी इथे मी लिहितोय. 5 × 15 = 5 आले, इथे 5 × 5 = 6 13 × 5 = 65 हे मला माहिती आहे, पण तुमच्यासाठी इथे लिहिलेलं आहे. मित्रांनो, 13 पाढा पाठ करा. पाढे पाठ करण्यासाठी काय गरज आहे? कारण तुमचा वेळ वाचेल परीक्षेमध्ये. ठीक आहे,
आता एक्स बरोबर काय होणार इथे, एक्स बरोबर होणार हा 13 इकडे जाऊन डिवाइडला जाईल. आपण इथे एक स्टेप लिहूया, 65/13, 13×3 = 65, एक्स बरोबर मला मिळाले 5. किती मिळाले? 5. चला आता पुढची स्टेप, एक्स बरोबर 5. आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचं, बघा आता हे ह्यांनी डायरेक्ट दिलेलं एक्स बरोबर 5 ही किंमत, उत्तर तुम्हाला तुमच्या इथमध्येच मिळणार आहे, ठीक आहे. म्हणून ह्या कृती ज्या आहेत ना तुम्हाला दिसलं एक्स बरोबर 5, व्हेरीफाय करायचं माझं एक्स बरोबर 5 आलंय का, येस म्हणजे माझं हे उत्तर बरोबर आहे, मी आतापर्यंत सोडवलेलं, ठीक आहे. चला एक्स बरोबर 5 ही किंमत समीकरण क्रमांक 1 मध्ये ठेवूया. 3x + 2y = 29, एक्सच्या ठिकाणी 5 लिहा, 3×5 + 2y, 3×15 + 2y = 29, 15 इकडचे प्लस तिकडे जाऊन मायनस होतील, तर 2y (29 - 15), 29 + 15 = 9, 5, 4 आले, 2 + 1 = 1, 14 आले. आता 2y = 14, 2y 2 हा मल्टिप्लाय मध्ये आहे, इकडे जाऊन डिवाइडला जाईल, सो 14/2 2×2 = 14, वाय बरोबर मला मिळालं 7, ठीक आहे. सो x, y = किती? 5 आणि हे 7, ही आपली उकल आहे, हे आपलं उत्तर आहे. आता विद्यार्थी मित्रांनो उकल म्हणजे काय जरा सांगा बरं, ज्या विद्यार्थ्यांना माहिती उकल म्हणजे काय त्यांनी मला याचं उत्तर आपल्या कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय, ठीक आहे. चला पुढे वळूया आता आपण. आता हे न्यूमेरिकल आहे, ह्याच्यासाठी थोडस एक स्टार मार्क करून ठेवा, अशा टाइपचे न्यूमेरिकल जे आहेत ना तुमच्या एक्झाम मध्ये तुम्हाला मिळतील, ओके. हे तुम्हाला आजच्या होमवर्क साठी 3a + 5b, इथे मी मोठ्या अक्षरात लिहितो 3a + 5b = 26, हे तुमचं पहिलं समीकरण. आणि दुसरं समीकरण आहे तुम्हाला a + 5b = 22, हे आहे तुमचं दुसरं समीकरण. आता मला बघा इथे 5b दिसते, यांचा लोप करण्यासाठी कोणतं मॅथमॅटिकल ऑपरेशन, कोणती गणितीय क्रिया करावी लागेल ती तुम्हीच करा. आणि हे क्वेश्चन तुम्हाला होमवर्क साठी, इथे मला ए आणि बी ची व्हॅल्यू तुम्ही सांगायची आहे आपल्या कमेंट बॉक्समध्ये. जे विद्यार्थी सांगतील त्यांचं आपण नाव जे आहे आपल्या लाईव्ह सेशन जे नेक्स्ट होईल त्याच्यामध्ये आपण घेऊया, ठीक आहे. चला पुढे वळूया आता आपण या न्यूमेरिकल कडे. आता या ठिकाणी जे सहगुणक आहे ते कोणत्याही दोन, म्हणजे वायचं सहगुणक सारखं नाही दिसत आहे, एक्स सुद्धा सहगुणक सारखं दिसत नाही. आपण प्रश्न वाचूया, x + x + 7y = 10, 3x + 2y = 7, या आपण कृती मागच्या वेळेस केली तसंच टाईपचं हे न्यूमेरिकल आहे. आता मी थोडस स्पीड मध्ये घेतो हे, बघा इथे x आहे, इथे 3x आहे, इथे 7y आहे, इथे 2y आहे. मला समी ह्याच एखादा चल जे आहे चलाचं सहगुणक सारखं करायचंय, इथे कोणीच नाही म्हणजे इथे 1 असतो. इथे बघा बरं, पहिल्या इक्वेशनला 3 आणण्यासाठी सोपं आहे ना, 3 मल्टिप्लाय करूया, 3 गुणूया, येस, म्हणजे इथे मला 3x मिळून जातील. सो तुम्हाला काय करायचंय, पहिली स्टेप तुमची असणार आहे समीकरण ऍज इट इज लिहून घ्या, त्यांना क्रमांक द्या. तर x + 7y = 10 माझं समीकरण क्रमांक 1, 3x + 2y माझं हे झालं समीकरण क्रमांक 2. आता मला सांगा बरं, इथे x ला 3 सहगुणक आणण्यासाठी काय करावं लागेल, समीकरण क्रमांक 1 ला मला 3 ने गुणावं लागेल. सो म्हणून समीकरण क्रमांक 1 ला 3 ने गुणू, ठीक आहे, येस. चला आता गुणाकार करायचा, 3×x किती झाले 3x, x × 3 + 7y × 3, प्रत्येकाला 3 ने गुणा, 10×3, ठीक है. चलो आगे चलते है, हमारी गाड़ी आगे लेके जाते है. 3×x = 3x, इथे आले 3x + 7×21 = 21y = 10×3 इथे आले 30, हे जे आम्हाला समीकरण क्रमांक 3, ओके. आता बघा बरं, 3x आलं म्हणजे याचा मी लोप करू शकतो, कोणतं ऑपरेशन करावं लागेल, 3x आणि इथे 3x आहे, ओके. जर मी यांची बेरीज केली तर हे माझं होईल 6x, पण मला लोप करायचंय म्हणजे मला इथे काय करावं लागेल, यांची वजाबाकी करावं लागेल, 3x + 3x कॅन्सल झालं, लोप झाला, म्हणजे मला समीकरण हे दोन यांच्यामध्ये वजाबाकी करावी लागेल. आता बघा बरं, कोणतं समीकरण कशामधनं घालू, तुम्ही कोणतंही असं करू शकता, पण इथे जर तुम्ही पाहिलं इथे 7 आहे आणि इथे 30 आहे, इथे 21 आहे, इथे 2 आहे, म्हणजे इथे छोटे अंक आहेत, इथे मोठे अंक आहेत, म्हणून आपण काय करूया, समीकरण क्रमांक 2 ला 3 मधून वजा करूया, ठीक आहे. सो समीकरण
दोन हे तीन समीकरण तीन मधून वजा करू या करायचं ना. येस चला आता आपण पुन्हा समीकरण इथे लिहून काढूया. 3x + 21y बरोबर 30 वजाबाकीचं चिन्ह 3x समीकरण क्रमांक 2 - 2y. तुम्ही वहीमध्ये लिहिता ना तुमच्या सुद्धा वहीमध्ये माझ्यासोबत लिहित चला किंवा व्हिडिओ पॉज करून प्रॅक्टिस करा. चला यांची वजाबाकी करूया. 3x - 3x कॅन्सल झालं लोक झाला. 21 - आता बघा इथे लक्षात ठेवायचं आहे इथे वजा आहे आणि इथे वजा आहे म्हणजे वजा वजा अधिक होणार. असं जर जमत नसेल तर करून पहा. 21y हे वजा हे ब्रॅकेटमध्ये चिन्हासहित -2y ठीक आहे. सो 21y वजा वजा अधिक 2y हे झालं 21 - 22 - 23 हे झालं 23y ठीक आहे. म्हणजे इथे मला मिळतील 23y बरोबर 3 - 7 गेले किती होतात 23 उरतात. सो या ठिकाणी 23 आले इथे वजा बाकी होणार ना 30 - 7 समजलं काय अवघड होतं याच्यामध्ये नाही. आता बघा इथे 23 आहे तिकडे 23 आहे म्हणजे या 23 ला आपण गुणाकारांत तिकडे भागाकारात नेऊया. सो वाय बरोबर 23/23 गुणले तिकडे भागाकारात गेले म्हणून वाय बरोबर 23 × 23 माझं उत्तर आलं वाय बरोबर 1. देअरफोर वाय बरोबर 1 आलं. समजलं काय अवघड होतं याच्यामध्ये सोपं होतं. वाय बरोबर मला व्हॅल्यू 1 मिळाली. आता वाय बरोबर आपण 1 कुठे टाकूया सोपं कोणतं दिसतंय मला पहिलं दिसतंय म्हणून वाय बरोबर 1 हे आपण समीकरण क्रमांक 1 मध्ये टाकूया ठीक आहे. काय होईल आता मला सांगा एक्स इथे आला प्लस 7 × 1 = 10 हा 7 आहे तिकडे जाऊन वजा होईल कारण इथे अधिकचं चिन्ह आहे बेरीज असल्याने तिकडे वजा होते. येस म्हणून एक्स बरोबर 7 तिकडे जाऊन वजा होतील 10 - 7 म्हणून एक्स बरोबर मला मिळालं 10 - 7 = 3 म्हणजे काय झालं x, y यांची मला उकल किती मिळाली उकल मिळाली मला 3. आधी एक्स ची व्हॅल्यू लिहायची आता इथे मुलं काय करतात वाय ची व्हॅल्यू आधी लिहितात आणि एक्स ची व्हॅल्यू असं लिहितात नाही आधी काय करायचं 3 लिहायचा आणि (1) ठीक आहे. समजलं या प्रश्नाची उकल काय आहे 3 आणि 1. आय थिंक तुम्हाला हा प्रश्न व्यवस्थित समजला असेल. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लक्षात असेल आपली स्कॉलरशिप जे जे विद्यार्थी दररोज आपली व्हिडिओ पाहतील आणि जी कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला हजेरीची लिंक दिलेली आहे प्रेझेंटेची लिंक दिलेली आहे त्याच्यामध्ये प्रेझेंटी देतील त्यांच्यामधून आपण जे विद्यार्थी जास्त मार्क मिळवतील गुण मिळवतील 10वीमध्ये त्यांना आपण बक्षीस देणार आहोत. ते बक्षीस आहे ₹10,000 ठीक आहे. सो त्यामुळे दररोज तुम्हाला यायचं आहे व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा सर्व जे वी स्कूलमध्ये नसतील त्यांनाही तुम्ही शेअर करा. तुमचे जे जवळचे विद्यार्थी असतील तुमचे मित्र असतील त्या सर्वांना ही व्हिडिओ पाठवा जेणेकरून सर्वांची प्रॅक्टिस होईल ठीक आहे. हळूहळू आपण काय करतोय जसं जसं प्रॅक्टिक आपलं जे प्रकरण येईल तसे आपण जे प्रिव्हियस इयरमध्ये मागील इयत्ता मागील परीक्षेमध्ये जे काही प्रश्न आले होते त्यांचीही रिव्हिजन आपण करणार आहोत. त्यामुळे दररोज तुम्हाला यायचंय तुमची रिव्हिजन होते प्रॅक्टिस होते ज्यांना हे वाटतं की मला हे जमतंय थोडस पुढे जावा. तुम्हाला युट्यूबमध्ये क्वेश्चन पण दिसतील तिथे टाइमलाईन मधून क्वेश्चन तुम्ही प्रत्येक क्वेश्चन वरती जम्प सुद्धा करू शकता ठीक आहे. डायरेक्ट तुम्ही त्याच्यावरती जा काही हरकत नाही ओके. चला आता पण पुढे आपण जो मेन आजच्या ज्या व्हिडिओसाठी जो टॉपिक होता तो आपण पाहूया. मित्रांनो आपण पाहतोय दोन चलातील रेषीय समीकरणाचा आलेख ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स ठीक आहे. आता आपण ग्राफ पाहणार आहोत ग्राफिकल मेथडनी यांची उकल कशी काढायची ते आपण पाहणार आहोत ठीक आहे. मागील इयत्तेत म्हणजे 9वीमध्ये दोन चलातील रेषीय समीकरणाचा आलेख ही एक सरळ रेषा असते असं आपण पाहिलं. म्हणजे जसं आता हे उदाहरण होतं मागच्या याच्यामध्ये x + 7y = 10 हे काय आहे हे रेषीय समीकरण आहे का हे आपण पहिल्या व्हिडिओमध्ये म्हणजे आपलं प्रकरण जेव्हा चालू झालं तेव्हा आपण आयडेंटिफाय केलं होतं की खालील हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे का बरोबर. म्हणजे आपल्याला ते आहे म्हणजे आता 3x + 7y = 10 हे माझं रेषीय समीकरण आहे दोन चलातील. येस ह्याचा जो ग्राफ जर मी प्लॉट केला
हा एक स्ट्रेट लाईन अशी असू शकते किंवा अशी असू शकते कशी स्ट्रेट लाईन सरळ लाईनीमध्ये मला मिळतं. हे कसं मिळतं आपण ऑलरेडी 9वीमध्ये शिकलो आहोत पण त्याची आपण रिव्हिजन पुन्हा एकदा करूया. काही हरकत नाही, ठीक आहे, रिवाइज करून घेऊया. कारण ह्या हा जो आलेख पद्धत आहे याच्यावरती सुद्धा 2 किंवा 3 मार्कावरती एक न्यूमेरिकल पडतच परीक्षेमध्ये, त्यामुळे व्यवस्थित पहा. आणि हातचे मार्क आहेत, खूप सोपं आहे ग्राफ काढायला, काही याच्यामध्ये डिफिकल्ट नाही आहे. आणि आधीच्या ह्याच्यापेक्षा पण ही मेथड सोपी आहे, त्यामुळे जास्त करून मुलं काय करतात ग्राफिकल मेथडलाच जास्त प्रेफर करतात. त्यामुळे व्यवस्थित पहा, अगदी सोपं आहे, काही अवघड नाहीये, ठीक आहे. काय म्हणतंय बघा बरं, या ठिकाणी जी क्रमित जोडी दिलेल्या समीकरणाचे समाधान करते ती जोडी त्या समीकरणाची उकल असते, तशीच ती क्रमित जोडी त्या समीकरणाच्या आलेखावरील एक बिंदू दर्शवते. म्हणजेच काय, जर मी आता माझं पहिलं जे समीकरण होतं त्याचे ग्राफ काढला, ती एक स्ट्रेट लाईन आली, ठीक आहे. समजा हा माझा ग्राफ आहे, ठीक आहे, मी एक ग्राफ काढतो इथे, एक्झाम्पल दाखवतो तुम्हाला, पुढे आपण पाहणारच आहोत ग्राफ, पण पुन्हा एकदा एक्झाम्पल दाखवतो. हा माझा ग्राफ, पेपरवरती ही माझी एक्स अंश, एक्स ही माझी लाईन आहे, ही माझी वाय लाईन आहे, याच्यावरती एखादं समीकरण त्याचं एक स्ट्रेट लाईन ही आली, ठीक आहे, असं अजून करूया आपण, ही आली. आणि दुसऱ्या समीकरणाची जी लाईन आहे ती समथिंग अशी आली, ठीक आहे. तेव्हा जे हे जे दोन लाईन आहेत ज्या ठिकाणी छेदतात, हा जो पॉइंट आहे या दोन लाईन एका बिंदूमध्ये छेदतात, ती माझे या दोन समीकरणाची उकल आहे. एवढं सोपं आहे ग्राफिकल मेथड, हो की नाही. चला पुढे पाहूया, आपण उदाहरण घेऊया, एक ग्राफ सुद्धा आपण प्लॉट करून पाहूया कसा इथे प्लॉट होतो ते, ठीक आहे. चला बघा बरं, इकडे पटकनी उदाहरण आहे 2x - y = y या समीकरणाचा आलेख काढा. या समीकरणाचा आपल्याला आलेख काढायचा आहे, काय कसा काढणार आहे बघा. 2x - y = 4 या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी x, y च्या 4 क्रमित जोड्या मिळवूया. कसं मिळवणार, तुम्हाला कोणतेही 4 व्हॅल्यू एक एक्स ची अज्युम करायची आहे आणि त्या करस्पॉन्डिंग तुम्हाला वाय ची व्हॅल्यू काढायची. मित्रांनो ह्या प्रश्नावरती त्याला स्टार करून ठेवा, याच्यावरती एक एक मार्कासाठी न्यूमेरिकल्स येतात, त्यामुळे हातचे मार्क घालवायचे नाहीयेत, ओके. सर बघा, आता इथे जर मी एक्सच्या ठिकाणी 1 टाकला, ठीक आहे, आता मी इथे एक्सचा कॉलम आहे माझा आणि इथे वायचा कॉलम, आपण असं करूया, हा एक्सचा कॉलम आणि हा वायचा कॉलम इथे ठिकाणी. हा आता जर मी या समीकरणामध्ये x = 1 टाकला, ठीक आहे, सोपे सोपे, जास्त 10, 11, 12, 20, 30 असे नंबर नाही घ्यायचे, सोपे सोपे घ्यायचे, 0 घ्यायचा, 1 घ्यायचा, -1 घ्यायचा, 2, 3, जास्त मोठे पण अंक नाही घ्यायचे, ठीक आहे. का नाही घ्यायचे, कारण तुम्हाला ग्राफमध्ये सुद्धा ते नंबर्स टाकावं लागतील, ते खूप डिफिकल्ट होईल, त्यामुळे जास्त टेन्शन घ्यायचं नाही, ठीक आहे. चला आता एक्स बरोबर मी जर 1 टाकला तर इथे एक्सच्या ठिकाणी 1 टाका, 2 * 1 = y = 4, तर 2 * 1 = 2 + 2 = y = आता इथे 2 आला आणि इथे 4 आला, ठीक आहे. सो 2 ला इकडे जाऊन घेऊन जाऊया आपण, तर -y = 4 - 2 - y = 4 - 2 होतात. आता -y हा वजा इकडे टाकवायचा, म्हणजे मला काय न्यावं लागेल, हे चिन्ह आपण इकडे तिकडे घेऊया, 2 ला इकडे आणून वायला तिकडे नेऊया, 2 इकडे आले की वजा होईल, -2 = y तिकडे जाऊन वजाचा प्लस होईल. सो y = मला मिळालं -2, म्हणजे वाय चे इथे आले 2, ठीक आहे. चला आता दुसरी व्हॅल्यू आपण बघूया. आता मी फक्त तुम्हाला एक्झाम्पलसाठी देतोय, आपण ऑलरेडी व्हॅल्यू घेतलेल्या आहेत, त्या कोणत्या घेतलेल्या त्या आपण पाहूया, पण जस्ट तुम्हाला समजण्यासाठी इथे मी टाकलंय, ठीक आहे. चला आता मी जर इथे ठिकाणी 0 टाकलं, वायच्या ठिकाणी 0 टाकलं, तर एक्स ची व्हॅल्यू काय जमेल, तर 2x - 0 = 4, 2x आहे इथे = 4, x = गुणाकार, आता 2 तिकडे भागाकारात जाईल, 4/2, x = या ठिकाणी मिळेल 2 * 2 = 4, या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू मला मिळाली 2, ठीक आहे. काय अवघड होतं, सोपं होतं की नाही, येस. बघा बरं, आता आपण टेबल्स इथे मी लिहिलेलं आहे, काही व्हॅल्यू मी ऑलरेडी घेतलेल्या आहेत, आता कशा घेतल्या त्या तुम्हाला मी सांगितलं, एक्सप्लेन केलंय. एक्सची व्हॅल्यू मी जेव्हा 0 घेतली तेव्हा मला वायची व्हॅल्यू किती मिळाली, -4 मिळाली, ओके. आता मी इथे वेळ घालवत नाही, पटकन तुम्ही इथे बघा, -4 मिळाली. जरा व्हेरीफाय करून बघा बरं, एक्सची व्हॅल्यू 0 टाकून 4 येते का -4, एक्सची व्हॅल्यू मी 2 घेतली मला उत्तर 0 मिळालं, एक्सची व्हॅल्यू मी 3 घेतली मला उत्तर 2 मिळालं, एक्सची व्हॅल्यू -1 मिळाली मला उत्तर -6 मिळालं. आता काही विद्यार्थ्यांना वाटलं असेल की हे एक्सची व्हॅल्यू कुठून आणली बाबा, कशातनं मिळाली, तुम्ही अज्युम करा, कोणती व्हॅल्यू घ्या, तुम्ही कोणती व्हॅल्यू घेऊ शकता, पण सोप्या सोप्या घ्यायच्या, छोटे छोटे नंबर्स घ्यायचे, 1 घ्या, 2 घ्या. आता तुम्ही हेच घेतलंय म्हणून हेच घ्यायला पाहिजे असं नाही,
तुम्ही एक घ्या, दोन घ्या, तीन घ्या, वजा एक घ्या, वजा दोन घ्या, सोपे सोपे छोटे छोटे न्यूमेरिकल्स घ्या, तुम्हाला वाय ची व्हॅल्यू सुद्धा छोटी छोटी मिळेल. ठीक आहे, आता आपण यांना प्लॉट बघा कसं केले त्यांनी ते पण पाहूया. पहिला आहे 0 - 4. नेहमी लक्षात ठेवायचं, प्लॉट करताना आधी एक्स ला लिहायचं, नंतर वाय ला लिहायचं. इथे आहे तुमचं, ही आहे वाय लाईन आणि ही आहे तुमची एक्स लाईन. ठीक आहे, बघा इथे प्रमाण दोन्ही अक्षांवर, ही एक्स अक्ष, ती वाय अक्ष, प्रमाण लिहिणं गरजेचं आहे. याच्यासाठी एक मार्क असतो, त्यामुळे हे विसरायचं नाहीये, हे सिल्ली मिस्टेक करायचं नाही. ही सिल्ली मिस्टेक तुमची एक होते, काही कडे तुम्ही प्रमाणच लिहित नाही, स्केलच लिहित नाही, असं नाही चालणार. याच्यासाठी सुद्धा मार्क असतात, त्यामुळे हे लिहायचे. ठीक आहे, 1 सेमी बरोबर 1 एकक. यांनी काय केलंय, हे जे 1 सेमी आहे ना ग्राफ मध्ये, ह्याला आपण 1 एकक मानलेला आहे. ठीक आहे, 1 2 तुम्ही 1 सेमी बरोबर 2 एकक घेऊ शकता, 3 एकक घेऊ शकता, 4. पण तुम्हाला तसं डिव्हाइड करावं लागेल, हे ऑलरेडी ग्राफिकल मेथड तुम्हाला माहिती आहे. जर कोणत्या विद्यार्थ्याला माहित नसेल कसे बाबा प्लॉट करायचे, तुम्ही कमेंटमध्ये लिहा, आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्यांच्यासाठी एक स्पेशली व्हिडिओ करून टाकूया. ओके, ग्राफ कसा ड्रॉ करायचा, एक एक कसे घ्यायचे, काय घ्यायचे, त्याच्याबद्दल पण आपण सांगूया. ठीक आहे, चलो आगे चलते है. ये पहला है हमारा 0 - 4. क्या है 0 - 4 है, इसे कैसे हम प्लॉट करेंगे. एक्स यहाँ पर 0 है, तो 0 देखिए यहाँ पर है, एक्स यहाँ पर, और वाई का कितना है -4. तो -4 कहाँ पे है, यहाँ पे है. तो ये 0 - 4 यहाँ पर आ गया. ठीक है, तो मैंने यहाँ पर प्लॉट कर दिया. आसान है ना, बहुत ही आसान है, सोपं आहे. तो -0, -4 इथे डॉट लिहा आणि 0, -4 इथे लिहा. ठीक आहे, ही सोपी पद्धत आहे. पुढे 2 आणि 0, 2 आणि 0. आता एक्स कुठे आहे, 2, एक्स अक्षावरती 2 इथे आहे. वायचा 0 कुठे येणार, 0 इथेच, म्हणजे हा माझा पॉईंट इथे मिळाला. तर 2, 0 या ठिकाणी आला. पुढचा आहे 3, 2. 3 कुठे आहे, एक्स अंशावरती, इथे 3 आहे. ठीक आहे, इथे 3 आहे. आणि 2 ह्याचा 2 कुठे आहे, वाय ॲक्सिसचा 2, म्हणजे 3 आणि 2 हे 2 पॉईंट मला इथे मिळाले. ओके, 3, 2 या ठिकाणी आलं. पुढे काय आहे, -1 आणि -6. ठीक आहे, आता -1 कुणाचा, एक्स ॲक्सिसचा. ठीक आहे, सो -1 या ठिकाणी, वायचा किती आहे, -6 इथे बघा बरं, इथे आहे हा -6 इथे. तर -6 ला मी इकडे आणलं, -1 ला इथे आणलं, हा माझा पॉईंट मला इथे मिळाला. ओके, आणि हे सगळे पॉईंट मी काय केले, या लाईननी जॉईन केले. ठीक आहे, समजलं समीकरणाचे ग्राफ कसे काढायचे. ओके, सरळ लाईन कशी येते बघा बरं, या समीकरणाचे काय आले, सरळ लाईन आलेली आहे. म्हणजे आपल्याला इथे व्हेरीफाय होते की जे आपले 2 चलातील रेषीय समीकरण आहे त्याची स्ट्रेट लाईन बनते, सरळ लाईन बनते. नावातच आहे रेषीय, रेषीय म्हणजेच काय, सरळ लाईनीमध्ये, नावातच आहे. त्यामुळे काही इथे गोंधळायची गरज नाही. तुम्हाला 1 मार्कासाठी हा प्रश्न पडू शकतो, 2 चलातील समीकरणांचा जो आलेख आहे तो रेषीय असतो. रेषीयला फिलिंग द ब्लँक्स असेल किंवा ऑप्शन मध्ये दिलं असेल ते तुम्ही बघायचं आहे. ठीक आहे, रेषीय कर्व मध्ये असतो का डॉट असतो, असे तुम्हाला ऑप्शन दिलेले असेल, पण तुम्हाला उत्तर काय द्यायचं आहे, रेषीय. तुम्हाला 1 मार्कासाठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, चलो आगे चलते है. अभी हम आगे है, 2 चलातील रेषीय समीकरणांचा आलेख काढताना पायऱ्या ध्यानात घ्या. पहिली मेथड तुमची, पहिल्या आता ह्या पायऱ्या आहेत, हे व्यवस्थित जरा याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, तुमच्या बुकमध्येही आहे, पण या पायऱ्यांनीच आपल्याला फॉलो करायचं आहे. पहिलं काय आहे, दिलेल्या समीकरणासाठी किमान 4 क्रमित जोड्या म्हणजेच बिंदूचे निर्देशक शोधा. जसं आपण मागच्या ह्याच्यामध्ये किती जोड्या शोधल्या, आपण 4 शोधल्या, पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथी, अशा 4 जोड्या आपण शोधल्या. पहिली स्टेप काय आहे तुमची, तुम्हाला कमीत कमी 4 जोड्या शोधायच्या आहेत. का बरं 4, कारण जर तुम्ही 2 घेतले किंवा 3 घेतले त्याचा जो ग्राफ आहे तो निश्चित तुम्हाला प्लॉट करण्यासाठी सरळ मिळत नाही, त्यामुळे कमीत कमी 4 घ्यायचे. जास्तीत जास्त तुम्ही किती घेऊ शकता, पण कमीत कमी तुम्हाला 4 घ्यायचे. ही तुमची पहिली पायरी. पुढे काय आहे, आलेख कागदावर एक्स अंश आणि वाय अंश अक्ष सॉरी आलेख कागदावर एक्स अक्ष आणि वाय अक्ष निश्चित करून बिंदू स्थापन करा. म्हणजे काय, तुम्हाला जे पॉईंट आहे ते प्लॉट करायचे. सोपं आहे, प्लॉट केलं एक्स आणि वाय ऍक्सिस वरती, इथे माझा पॉईंट आहे, इथे पॉईंट आहे, इथे पॉईंट आहे, इथे पॉईंट आहे, सरळ लाईन जॉईन करायची ती. आणि सर्व बिंदू एक रेषा येतील, त्या बिंदूतून एक जाणारी रेषा काढा, ही माझी रेषा झाली. त्या 3 मेथड ह्या स्टेप तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण पुढे पाहूया. याच्यानंतर हे बघा, या ठिकाणी एक काही महत्वाच्या गोष्टी दिलेल्या आहेत, त्या आपण जस्ट वाचूया पटापट आणि लगेच आपण पुढे जाऊया. ठीक आहे, बघा या ठिकाणी काय म्हणत आहे, रेषा निश्चित होण्यासाठी 2 बिंदू पुरेसे असतात.
रेषा जी आहे जसं तुम्हाला मागे सांगितलं दोन तुम्ही पॉइंट काढू शकता, पण परंतु त्यापैकी एका बिंदूचे निर्देशक काढताना चूक झाली तर रेषा ही चुकते. म्हणजे मी हा एक पॉइंट लिहिला काढला इथे आणि दुसरा इथे आला, पण तो होता इथे आणि माझी रेषा अशी ऐवजी अशी झाली, ही चुकलेली आहे, ही बरोबर आहे. त्यासाठी तीन बिंदूचे निर्देशक काढताना एका बिंदूचे निर्देशक चुकले तर तीन बिंदू एका रेषेत येणार नाहीत. म्हणजे हा बिंदू जर असा असेल माझा, ठीक आहे, बघा जर माझा इथे बिंदू आला, हा इथे आहे आणि दुसरा इथे आला, मी रेषा कोणती काढू, ही काढू का ही काढू, एक सरळ रेषा येणारच नाही. म्हणून तीन बिंदूचे निर्देशक काढताना एका बिंदूचे निर्देशक चुकले तर तीन बिंदू एका रेषेत येणार नाहीत. यावरून कोणत्या तरी एकाचे निर्देशक चुकले आहेत हे लक्षात येईल, पण नेमक्या कोणत्या बिंदूचे निर्देशक चुकले आहेत हे शोधायला वेळ लागेल, हो की नाही. म्हणून चार बिंदूचे निर्देशक काढताना जर एका बिंदूचे निर्देशक चुकले तर तो वगळता. म्हणजे जर या ठिकाणी बघा, सोपं तुम्हाला जरा सोपं करून सांगतो, ठीक आहे. आता या ठिकाणी जर चार बिंदू आहेत, एक या ठिकाणी, दोन या ठिकाणी, थांबा जरा मोठं करतो मी याला, हा एक या ठिकाणी आहे, दुसरा या ठिकाणी आहे, तिसरा या ठिकाणी आहे आणि चौथा माझा पॉईंट या ठिकाणी मिळाला, ठीक आहे. म्हणजे मला व्हेरीफाय होतं की हे तीन एका सरळ लाईनीत आहे आणि हा भरतीकडे चाललाय, हो की नाही. मग त्याला वगळा, तू आमच्या ग्रुपमध्ये नाही आहेस तर आम्ही वगळलं आणि आपण ही सरळ रेषा काढूया. म्हणजे चार जेव्हा तुम्ही बिंदू घेता तेव्हा एखादा जर तुमचा नाही, थोडस नजर चुकीने चुकलं, बाबा लिहिताना चुकलं, तुम्हाला लगेच कळतं की बाबा हा चुकीचा आहे, तुम्ही लगेच व्हेरीफाय करू शकता आणि हे तुम्हाला सरळ लाईनीमध्ये मिळेल. म्हणून चार बिंदूचे निर्देशक, म्हणजे चार बिंदू त्यामुळे घ्यायचं, त्यामुळे चूक लगेच लक्षात येईल. म्हणून चार बिंदूचे निर्देशक ठरवणे हिताचे असते. यावरती तुम्हाला रिकामी जागेवरती विचारलं जाऊ शकतं, त्यामुळे हे व्यवस्थित लक्षात ठेवायचंय. चार बिंदूचे विचारलं तुम्हाला कळायला वाटायला पाहिजे ना, म्हणजे समजायला हवे की आपण चारच बिंदू का घेतले, दोनच का नाही घेतले, तीन का नाही घेतले, चार का नाही घेतले, चार का घेतोय, त्याच्या मागचं कारण हे आहे, ठीक आहे. चलो आगे चलते हे, आगे हे शून्य झिरो एक्स वजा अधिक वाय अधिक दोन हे समीकरण सोयीसाठी वाय बरोबर दोन असे लिहितात. का बरं, तर शून्य एक्स आहे. आता मला सांगा वाय शून्य एक्स अधिक वाय बरोबर दोन हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे का? मुळीच नाही, कारण इथे ए ची व्हॅल्यू काय आहे, शून्य आली आहे. आपलं टर्म काय सांगते, ए इज नॉट इक्वल टू झिरो हवंय, म्हणजे हे आपलं दोन चलातील रेषीय समीकरण नाहीये. पण इथे आपण ग्राफ प्लॉट करतोय फक्त, त्यामुळे जरा फक्त बघा इथे तुम्ही शून्य एक्स च्या इथे कोणी नाही, म्हणजे इथे शून्य असेल, ओके, कारण हे पूर्ण याची पूर्ण याची टर्म व्हॅल्यू शून्य होते, ओके. नुसतं एक्स असेल त्या ठिकाणी एक्स असतो, ठीक आहे, आणि इथे काहीच नसेल, वाय बरोबर दोन असेल, इथे काहीच नाही, म्हणजे तुम्ही इथे प्लस शून्य एक्स सुद्धा लिहू शकता, कारण हे शून्यच आहे. हे लिहिलं काय, नाही लिहिलं काय तरी काय प्रॉब्लेम, पण इथे एक्स जर असेल, नुसता एक्स, तर याची सहगुणक हा एक असतो, ठीक आहे, समजली ही गोष्ट. चलो असे छोटे छोटे प्रश्न आहेत ना, तुम्हाला एक एक मार्कासाठी विचारले जाऊ शकतात, त्यामुळे थोडस व्यवस्थित पहा. तुमचे बेसिक कन्सेप्ट एकदा क्लिअर झाल्या तुम्हाला आरामात मार्क मिळवायला कोणीही अडवू शकणार नाही. येस, चलो वाय बरोबर दोन असंही लिहितात का बरं, कारण शून्य त्याला काही व्हॅल्यू नसते तिथे, त्यामुळं हे तुम्ही गाळलं तरी चालेल, वाय बरोबर दोन असंही लिहिलं तरी काही हरकत नाही. या समीकरणाचा आलेख एक्स अक्षाला समांतर असतो, म्हणजे वाय बरोबर प्रत्येक वेळेस दोनच असणार आहे, ठीक आहे. बघा बरं, जर प्रत्येक वेळेस दोनच असेल तर वायचा जो आलेख आहे तो असा सरळच लाईनीमध्ये आणि तो एक्स अंशाला जे अक्ष आहे, एक्स अक्ष आहे त्याला पॅरल असेल, समांतर असेल. नेहमी लक्षात ठेवायचं ही गोष्ट, मार्क करून ठेवा. याच्यावरती सुद्धा तुम्हाला एक एक मार्काला प्रश्न विचारला जाऊ शकतो. जर वाय बरोबर दोन असेल तर या समीकरणाचा आलेख टिंबटिंब अक्षाला समांतर असतो. वाय बरोबर दोन असेल याच्या विरुद्ध वायच्या विरुद्ध एक्स होतो, म्हणजे लक्षात ठेवा एक्स अक्षाला का होतो तेही तुम्हाला माहिती पाहिजे. वाय प्रत्येक वेळेस वायची व्हॅल्यू काय असणार आहे, दोन असणार. तुम्ही ग्राफ प्लॉट करून बघा ना पटकनी. हा ग्राफ आहे माझा, वाय बरोबर प्रत्येक वेळेस दोन येणार आहे, म्हणजे हा इथे दोन आहे, इथे दोन असणार आहे, इथे दोन असणार आहे, इथे दोन असणार आहे. वायची व्हॅल्यू प्रत्येक वेळेस, एक्सची व्हॅल्यू चेंज होत राहणार. एक्सची व्हॅल्यू कधी एक असेल, कधी दोन असेल, कधी तीन असेल, कधी वजा मध्ये असेल, पण वायची व्हॅल्यू नेहमी दोनच असणार आहे. म्हणजे हा सरळ असाच लाईन ग्राफ येणार आहे, बरोबर. हा आहे माझा एक्स अंश, एक्स अक्ष, आणि हा जो लाईन आहे ही एक्स अक्षाला समांतर असेल, पॅरलर असेल, ही गोष्ट लक्षात ठेवायची. आणि जर असं उलट झालं, एक्स बरोबर काहीतरी व्हॅल्यू आली, ओके, एक्स बरोबर दोन असेल, तर ह्या एक्स बरोबर दोनचा जो ग्राफ आहे
आलेख आहे हा वाय अक्षाला समांतर असेल. ठीक आहे, लक्षात ठेवा, हे पॉइंट नोट डाऊन करून ठेवा तुमच्या वहीमध्ये. पटकन लवकर याच्यावरती एक प्रश्न येऊ शकतो, गॅरंटी असते. असे प्रश्न तुम्हाला एक एक मार्काला विचारू शकतात. ठीक आहे, चलो आगे चलते हे हम आगे हे. या पर अभी एक मैंने ह्या ठिकाणी टेबल ड्रॉ केलेला आहे. बघा, एक्सची व्हॅल्यू जर मी 1 ठेवली, ठीक आहे, 0 एक्स अधिक वाय बरोबर 2. एक्सची व्हॅल्यू तुम्ही कितीही ठेवा, या ठिकाणी एक इथे हे टर्म शून्यच राहणार आहे, वाय बरोबर 2च राहणार. टाकून बघा, 0 × 1 अधिक वाय बरोबर 2, 0 × 1 शून्यच होणार, 0 अधिक y = 2, वाय बरोबर 2 जमेल. तुम्ही 4 टाका, उत्तर 2 मिळेल. तुम्ही -3 टाका, उत्तर 2 मिळेल. म्हणजे माझे इथे बिंदू काय होतील, 1, 2, 4, -3, 2. पटकन याचा ग्राफ काढा, याचा ग्राफ बघा. या ठिकाणी एक मिनिट, ओके, या ठिकाणी आहे. पण अवधी आपण तुमचे पॉइंट आधी लक्षात ठेवा. ठीक आहे, आधी आपण हे पण पाहून घेऊया. तसेच एक्स बरोबर 0y, जसं मी तुम्हाला आधी सांगितलं, एक्स अधिक 0y बरोबर 2 असेल. आता जर मी या ठिकाणी वाय ची व्हॅल्यू कोणतीही टाकली, प्रत्येक वेळेस एक्सची व्हॅल्यू या ठिकाणी किती येणार आहे, 2 येणार आहे, बरोबर. आता मी किती कोणतीही व्हॅल्यू टाकू शकतो, हो की नाही, बरोबर, अगदी बरोबर. तुम्ही जे म्हणताय ते करेक्ट आहे. जर मी या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू 1 घेतली, ठीक आहे, किंवा मी या ठिकाणी 3 घेतला, काही हरकत नाही, मी किती घेऊ शकतो. चला आपण टाकूया पटापट. येस, आता मी या ठिकाणी वायची व्हॅल्यू पहिल्यांदा 3 घेतली, नंतर वायची व्हॅल्यू 1 घेईल, त्याच्यानंतर -1 घेईल आणि -3 घेईल. ओके, या 3 व्हॅल्यू, 4 व्हॅल्यू मी ते लिहिलेल्या आहेत, त्यांची आपण एक्सची व्हॅल्यू किती ती पाहूया. एक्स बरोबर एक्स अधिक 0 × 3, वायची व्हॅल्यू आपण पुट करतोय बरोबर 2, एक्स बरोबर 3 × 0 = 0, एक्स बरोबर 2च येणार. प्रत्येक वेळेस या ठिकाणी एक्स ची व्हॅल्यू 2च येणार. तुम्ही वाय कितीही टाका, काही व्हॅल्यू टाका, तुम्हाला एक्सचा जो व्हॅल्यू आहे, एक्सचा जो बिंदू आहे, या ठिकाणी 2च मिळेल. ओके, म्हणजे पहिलं इथे काय होईल माझे, 2, 3, 2, -1, 2, -3. ओके, प्रत्येक वेळेस हे एक्सची जी व्हॅल्यू आहे 2च असणार आहे. याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ बघा या ठिकाणी, ओके, आता प्रत्येक वेळेस 2 आहे. आता हा थोड्या वेळ विसरून जा, ह्यावरती कॉन्सन्ट्रेट करा. ठीक आहे, हा जो आहे याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करा. बघा, पहिली व्हॅल्यू या ठिकाणी जर मी 3 टाकलं, तो हा माझा पॉइंट इथे आला. 2 जो आहे एक्स ऍक्सिस वरती, एक्सची व्हॅल्यू 2 कॉन्स्टंट आहे, वायची व्हॅल्यू व्हॅरी होते, वायची व्हॅल्यू बदलतीये. 2, 1 या ठिकाणी येईल, 2, 3 या ठिकाणी येईल, 2, -1 या ठिकाणी येईल, 2, -3 या ठिकाणी, आणि ही सरळ लाईन येईल. ही सरळ लाईन एक्स अक्षाला काय असेल, समांतर असेल. तसंच मागच्या याच्यामध्ये -3, 2, आता या ठिकाणी वायची जी व्हॅल्यू आहे ती कॉन्स्टंट आहे. ओके, वायची व्हॅल्यू काय आहे, 2 आहे, वाय बरोबर 2. वायची व्हॅल्यू जेव्हा समान राहते, कॉन्स्टंट राहते, तेव्हा तो जो ग्राफ बनतो एक्सच्या व्हॅल्यू, बघा इथे 1, 2, 4, 2. ओके, म्हणजे इथे काय आहे, 2ची व्हॅल्यू ही समांतर आहे, सेमच राहिली, फक्त एक्सची व्हॅल्यू चेंज होते. हा जर तुम्ही ग्राफ ड्रॉ केला, ओके, हा जेव्हा तुम्ही इथे लाईन ड्रॉ कराल, ती लाईन तुमच्या एक्स अक्षाला समांतर राहील. लक्षात ठेवायचं आहे, असे प्रश्न तुम्हाला एक एक मार्काला विचारले जाऊ शकतात. आता बघा पुढे, या ठिकाणी ही गोष्ट तुम्हाला समजली आहे. चलो आगे चलते हे अभी हम. एक सामायिक समीकरणे सोडवण्यासाठी आलेख पद्धत ही महत्वाची, याच्यासाठी आपण एवढा गोतावळा आपण सगळा पार पाडला. आता आपल्याला मेन जे महत्वाचं आहे ते आपण पाहूया. ठीक आहे, येस करेक्ट, अगदी बरोबर. मित्रांनो, सोल्युशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन बाय ग्राफिकल मेथड, करेक्ट. आय थिंक तुम्हाला समजलं असेल आता हे ग्राफिकल मेथडने आपल्याला सोडवण्यासाठी हे जे एक सामायिक समीकरण आहे त्यासाठी आपण आतापर्यंत सगळ्या गोष्टी पाहिल्या. कसं सोडवायचं, आता बघा, माझी एका समीकरणाची ही लाईन अशी आली, ठीक आहे, ही स्ट्रेट लाईन आली. दुसऱ्या समीकरणाची माझी लाईन अशी आली. या दोन लाईन ज्या ठिकाणी मिळतात, या ठिकाणी छेदतात, तो आहे माझं समीकरणाची उकल. प्लॉट करायचं, एक्स अंश जो आहे या ठिकाणी, एक्स अक्षावरची जी व्हॅल्यू आहे ती इथे लिहायची, आणि इथे जी वायची जी व्हॅल्यू आहे या ठिकाणची ती इथे लिहायची. म्हणजे हा एक्सचा झाला आणि ते वायचा झाला, ही माझी उकल तयार झाली. ओके, नाही कसं केलं आपण पटापट आता उदाहरणं पाहूया.
एक्स प्लस वाय बरोबर 4, 2x मायनस वाय बरोबर 2 या ठिकाणी दिलेल्या आहेत. एक्स ची व्हॅल्यू मी इथे वजा 1 घेतली तर वायची व्हॅल्यू काय मिळेल पटापटकन, हे समीकरण पहिल्यासाठी. हा हे समीकरण दुसरं, एक्स च्या ठिकाणी वजा 1 टाका, वजा 1 अधिक वाय बरोबर 4. आता मी 1 सोडून दाखवेल, बाकीचे ऍज इट इज पटापट लिहिल. वाय हा वजा 1 इकडे जाऊन अधिक 1 होईल, 4 अधिक 1 वाय बरोबर मला मिळाले 5. ठीक आहे, सो या ठिकाणी 5 आलं. जर मी वाय ची व्हॅल्यू 0 टाकली तर एक्स बरोबर मला 4 मिळेल. जर मी या ठिकाणी वाय ची व्हॅल्यू 3 टाकली, 3 जाऊन तिकडे वजा होतील, 4 वजा 1 झाला इथे 1. ठीक आहे, एक्स ची व्हॅल्यू मला 1 मिळेल. जेव्हा मी इथे एक्स ची व्हॅल्यू 6 टाकेल, 6 तिकडे जाऊन काय होईल वजा करत जातील, 4 - 6, 4 वजा 6 वजा 2 होतील, इथे मला वजा 2 मिळाले. ओके, म्हणजे माझे पहिला जी लाईन आहे त्याचे मला पॉईंट्स मिळालेले आहेत. काय काय आहे ते पॉईंट्स? -1, 5 इथे आहे, 4, 0 इथे आहे, 1, 3 इथे आहे, 6, -2. ओके चलो आगे चलते. अभी नेक्स्ट समीकरण जो है उसकी क्या क्या वैल्यूज आती है वो हम देखते हैं जल्दी से. बघा, एक्स च्या ठिकाणी 0 टाका, 2 × 0 झालं म्हणजे -y = 2. आता मला सांगा -y = 2 असं लिहिणार का तुम्ही? 2y ची व्हॅल्यू 2 नाही, हे वजा वाय, वायला तिकडे पाठवू, 2 इकडे आणू, हा 2 इकडे येऊन वजा होईल, -2 बरोबर हा वजा वाय तिकडे जाऊन अधिक होईल, म्हणजे वाय ची व्हॅल्यू मिळाली मला -2, म्हणजे या ठिकाणी आले -2. ठीक आहे, चलो एक्स च्या ठिकाणी एक्स टाका, 1 टाका, 1 पटकणी एकच मिनिट. आपण या ठिकाणी एक्स च्या ठिकाणी 1 टाकतोय तर 2 × 1 = 2 होणार, 2 × 1 = 2 वजा वाय बरोबर 2. या वजा वायला तिकडे नेऊया, हा 2 इकडे आणूया, -2 इकडे बरोबर वाय, 2 - 2 = 0 वाय बरोबर मला मिळाले 0. ठीक आहे, चलो आता एक्स च्या ठिकाणी 3 टाका, 3 × 2 = 6, 6 - y = 2 वजा वायला तिकडे न्या, 6 - 2 = y, 6 - 2 = 4 होतात, या ठिकाणी 4 आले. ठीक आहे, चलो अभी एक्स च्या ठिकाणी वजा 1 टाका. ठीक आहे, एक्स च्या ठिकाणी आपला किती टाकायचा आहे? वजा 1, म्हणजे किती व्हॅल्यू होती ते आपण व्हेरीफाय करून पटकनी आपण इथे टाकूया. ओके चलो, 2 × 1 = 1 + y = 2, 2 × 1 = 2 + 2 = y = 2, वायला तिकडे न्या, -2 इकडे येऊन -2 होईल, वजा वाय तिकडे जाऊन +y होईल. ओके, वजा वजा अधिक चिन्ह वजाचं, -2 × 2 = 4 = y. ओके, असे सिल्ली मिस्टेक होतात त्या करायच्या नाही, चिन्हावरती लक्ष द्यायचं. म्हणजे वाय बरोबर इथे केल्या किती आले? -2. आपण हे लिहूया पटापट इथे. चलो 0, -2 1, 0 3, 4 - 1, -2. ओके चलो, आता आपण हे यांचे ग्राफ प्लॉट करूया पटापट. इथे मी सगळं लिहिलेलं आहे ऍज इट इज व्हॅल्यू. पहिला आहे -1 आणि 5. -1 कुठे आहे बघा, एक्स अक्षावरती. इथे तुम्हाला स्केल लिहायची बरं का, स्केल काय लिहिणार तुम्ही? एक्स आणि वाय अक्षावरती एक जे इथे सेंटीमीटर आहे, 1 सेंटीमीटर बरोबर आपण 1 मानूया. ठीक आहे, 1 सेमी बरोबर 1 एकक असं तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे, ओके चलो आता मी थोडं हे इरेज करतो. चलो आगे चलते हे, अभी हम यहाँ पर प्लॉट करेंगे ग्राफ हमारा पहिला समीकरणासाठी. -1, 5 कुठे येणार? -1 या ठिकाणी आहे. वाय चा किती आहे? 5 आहे. वरती येणार का खाली येणार? 5 वरती जाणार. ओके नाही, म्हणजे हा 5, 4 इथे, 5 इथे, म्हणजे हा -1 आणि 5 हा या ठिकाणी आला. ठीक आहे, चलो 4 आणि 0, 4 आणि 0, 4 कुठे आहे? इथे आहे, 0 वायचा इथे जाणार, म्हणजे हा माझा इथे आला. ठीक आहे, हा झाला 4, 0, हा झाला माझा इथे -1 आणि या ठिकाणी 5 आला. ठीक आहे, चलो 1 आणि 3, 1 कुठे येणार? हा इथे y चा 3 या ठिकाणी, हा इथे हा पॉईंट. ओके, हा झाला माझा 1, 3. पुढे आहे 6 आणि -2, 6 इथे आहे, -2 y चा इथे, म्हणजे -2 इथे आला, 6 इथे आला, हा इथे झाला माझा 6, -2. ओके बघा बरं, स्ट्रेट लाईन आली का? येस, स्ट्रेट लाईन आलेली आहे. हॅपी, आय एम हॅपी,
कारण माझी स्ट्रेट लाईन जमीन म्हणजे पॉईंट व्यवस्थित प्लॉट झालेले आहेत. आपण हे सरळ लाईनीमध्ये प्लॉट करून ठेवूया. ठीक आहे, चलो आता तुम्ही व्यवस्थित पट्टीने ड्रॉ करायचंय, फ्री हँड ड्रॉ करायचं नाही. ओके, स्केल घ्यायची छानपैकी पट्टी, त्यांनी ड्रॉ करायचंय, हाताने फ्री हँडनी ड्रॉ करायचं नाही. तुमची चित्रकारी चित्रकार जो चित्राचा पेपर असेल त्याच्यामध्ये दाखवा. ओके, इथे दाखवायची नाही. ओके, चला दुसरं समीकरण आहे, पटापट यांचे पॉईंट प्लॉट करून घेऊया आपण. काय आहे पॉईंट? शून्य आणि वजा दोन. शून्य वजा दोन कुठे? शून्य आणि वजा दोन या ठिकाणी आला. ठीक आहे, चलो शून्य आणि वजा दोन, शून्य कॉमा वजा दोन. पुढे आहे एक आणि शून्य. एक या ठिकाणी पुन्हा वायचा किती आहे? शून्य आहे. ओके, म्हणजे ह्या या ठिकाणी आला एक, एक्सचा एक्स या ठिकाणी आणि वायचा शून्य, म्हणजे हा झाला एक कॉमा शून्य. तीन आणि चार, एक्सचा तीन आणि वायचा चार, म्हणजे हा तीन इथे आला, हा चार इकडनं आला, हा झाला तीन कॉमा चार. पुढे आहे वजा एक आणि वजा चार. ओके, एक्सचा वजा एक आणि वायचा वजा चार हा या ठिकाणी आला. ओके, सो वजा एक आणि वजा चार. ओके, बघा बरं स्ट्रेट लाईन ड्रॉ करा यांची. ही जेव्हा मी स्ट्रेट लाईन ड्रॉ करेल मला अशी दोन लाईन मिळेल. आणि तुम्हाला काय करायचंय, जेव्हा तुम्ही ग्राफ प्लॉट कराल, लाईन ड्रॉ कराल, तेव्हा नेहमी लक्षात ठेवायचंय समीकरण लिहायची तिथे. ही लाईन कोणत्या समीकरणाची आहे, ती लाईन कोणत्या समीकरणाची आहे, कसं करणार मला जर तुम्ही लिहिलं नाही तर नाही समजणार. हो की नाही? सो म्हणून याच्यावरती कुठे लिहा तुम्ही, आता इथे मला इथे एम्प्टी स्पेस दिसतोय ना, तर हे मी इथे लिहिले एक्स अधिक वाय बरोबर चार ची ही लाईन आहे. ओके, आणि ही आपण इथे कुठे लिहूया, या ठिकाणी लिहू. ओके, टू एक्स, बघा मी इथे लिहितो किंवा इथे वरती लिहू शकता, टू एक्स वजा वाय बरोबर दोन. ओके, तुमच्याकडे मोठा ग्राफ पेपर असतो, व्यवस्थित सुसुडी लिहा, इथे अशी घाण करायची नाही. ओके, आता इथे थोडंसं दिसतंय तुम्हाला, पण तुमच्या पेपरमध्ये ग्राफ पेपरमध्ये प्लॉट करून बघा. ओके, तिथे चांगली स्पेस असते, तुम्ही काढू शकता. ठीक आहे, आता महत्वाचं की आपल्याला उकल शोधायची होती. बघा बरं दोन लाईन एका पॉइंटला कनेक्ट झाले का? येस. काय बरं ह्याचे अंश? इथे आहे दोन आणि इथे सुद्धा आहे दोन, म्हणजेच एक्स कॉमा वाय मला काय मिळाले? दोन कॉमा दोन, म्हणजे यांची उकल काय आहे? दोन आणि दोन. एक्सची व्हॅल्यू दोन आणि वायची व्हॅल्यू दोन. एवढं सोपं होतं ग्राफिकल मेथड, पटकनी जमेल ना? असे न्यूमेरिकल्स तुम्हाला तीन मार्काला विचारले जातात, त्यामुळे व्यवस्थित ग्राफ प्लॉट करा. काही वेळेस तुम्हाला फक्त इथे सांगितलं जातंय की हा ग्राफ प्लॉट करण्यासाठी आम्हाला हा जो रकाना आहे हा रकाना भरा, हा सुद्धा तुम्हाला दोन मार्कांसाठी विचारला जातो. टू मार्कसाठी हातचे मार्क घालवायचे नाहीयेत, एवढे सोपे सोपे मार्क घालवायचे नाहीयेत. फक्त तुम्हाला व्हॅल्यू पुट करायचे, कसं करायचं ही व्हिडिओ पहा. नाही समजलं पुन्हा रिवाइज करा, तरीही नाही समजलं कमेंट बॉक्स मध्ये टाका, मी पुन्हा हे रिपीट घेईल. कारण हे तुम्हाला हातचे मार्क आहेत, दोन मार्क इथे मिळतील असा प्रश्न पडतोच परीक्षेला, त्यामुळे व्यवस्थित हे प्रश्न सोडवायचे आहेत. याचा ग्राफ बघा छानपैकी ते ड्रॉ केलेला आहे, एक्स आणि वाय बरोबर चार आणि दोन एक्स वजा वाय बरोबर दोन. लक्षात ठेवायचंय ग्राफ प्लॉट केल्यानंतर इथे स्टेटमेंट लिहायचंय तुम्हाला, समीकरण पहिलं आणि समीकरण दुसरं या एकसामायिक समीकरणांची उकल एक्स बरोबर दोन आणि वाय बरोबर दोन आहे, हे लक्षात ठेवायचंय. एक्स बरोबर दोन आणि वाय बरोबर दोन यांची उकल आहे, समजलं? ही यांची उकल इथे आली. असा ग्राफ छानपैकी प्लॉट करायचंय. बघा टू एक्स मायनस वाय बरोबर दोन इथे लिहिलंय या रेषेचं समीकरण. आणि अजून एक गोष्ट, मी तुम्ही ते वेगवेगळे कलर वापरले, तुम्हाला वेगवेगळे केचपेन घेऊन प्लॉट नाही करायचा, पेन्सिलनीच ग्राफ प्लॉट करायचा आहे. ओके, त्याला मार्क असतात. बघा बरं मार्क कशाला, आता जर हा तुम्हाला तीन मार्कांना हा प्रश्न विचारलाय. ओके, हे जे उकल तुम्ही काढताय ह्याच्यासाठी मी एक मार्क देईल, हे जे तुम्ही इथं लिहिलं याच्यासाठी अर्धा मार्क देईल. ओके, ही लाईन जी आहे आणि ही जी लाईन आहे याच्यासाठी अर्धा मार्क, याच्यासाठी अर्धा मार्क, आणि ओव्हरऑल जे तुमचं रिप्रेझेंटेशन आहे तुम्ही प्लॉट वगैरे केले की त्यासाठी अर्धा मार्क, हे झाला एक, हा एक आणि हा एक, असे तीन मार्क मी दिले ह्या प्रश्नासाठी. ओके, असे मार्क डिवाइड केलेले असतात, प्रत्येक गोष्टीला मार्क असतो. आणि हे सुद्धा उकलेमध्ये ह्याच्यामध्येच येईल, हे पळून आणि हे पकडून स्टेटमेंट तुम्ही लिहिताय की नाही त्या स्टेटमेंटलाही मार्क दिलेले असतात. त्यामुळं सर्व कुठेच चान्सच द्यायचं नाही टीचरला मार्क कट करण्यासाठी. टीचरला वाटलं पाहिजे, अरे बाबा मी ह्यांनी खूप छान लिहिलंय, मग अजून याला तीन पैकी चार देऊ का? पण तीन पैकी चार नाही मिळणार तुम्हाला, तुम्हाला तीन पैकी तीन मिळवायचेच आहे. त्यामुळं कुठेही चान्स द्यायचा नाही की माझे मार्क कट होतील. ठीक आहे, चलो आगे चलते हे जरा विचार करू. आता हे थोडस काही ट्रिकी आहेत, ह्याच्यावरती एक एक मार्कावरती न्युमेरिकल्स येऊ शकतात, त्यामुळे मी हे घेतलेलं आहे. फाईव्ह एक्स मायनस थ्री वाय बरोबर एक,
पाच एक्स वजा तीन वाय बरोबर एक चा आलेख काढण्यासाठी खालील सारणीत काही निर्देश काढून दिलेले आहेत, ते पहा. ओके, एक्स ची व्हॅल्यू शून्य घेतली तर वायची व्हॅल्यू मला हे जर तुम्ही टाकून बघा एक्स ची व्हॅल्यू, आता मी ते करून बघतो. हा, पाच गुणुले शून्य वजा तीन वाय बरोबर एक, हे दोन चलाधीरतेचे समीकरण आहे का? येस आहे. इथे शून्य घेतलं म्हणजे वजा तीन वाय बरोबर एक, वायची व्हॅल्यू काय मिळेल, हा वजा तीन इकडे डिवाइड ला जाईल म्हणजे वजा एक छेद तीन येईल. बघा बरं, वजा एक छेद तीन आलं का? येस, वजा एक छेद तीन मिळालं. पुढे या ठिकाणी एक छेद पाच घेतले की इथे शून्य वाय व्हॅल्यू मिळते. जर मी एक्सची व्हॅल्यू वन घेतली फोर बाय थ्री मिळेल. जेव्हा मी इथे मायनस टू घेतलं मला इथे मायनस इलेव्हन बाय थ्री मिळत आहे मित्रांनो. पण बिंदू स्थापन करण्यासाठी हे निर्देशक सोयीचे आहेत का? तुम्ही ग्राफ मध्ये मायनस वन बाय थ्री कुठे दाखवाल? तुम्ही ऑलरेडी शिकलेला आहात एका लाईनीवरती, लाईनवरती वजा एकशे तीन कसं दाखवणार? पण हे बघा, इथे तीन आहे, इथे तीन आहे, पण इथे पाच आहे. ओके, म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल, हे जे पॉईंट आहेत ना व्यवस्थित तीनच्या भागामध्ये डिव्हाइड करावं लागतील. बरोबर, तशा पद्धती तुम्ही ऑलरेडी शिकलेला आहात की फ्रॅक्शन व्हॅल्यू, हे जे फ्रॅक्शनल व्हॅल्यू आहेत, छेदामधले व्हॅल्यू आहे, त्यांना लाईन वरती कसं शो करायचं त्या पद्धतीने तुम्ही दाखवू शकता. पण थोडस ते ट्रिकी होईल, त्यामुळे टाळायचं की तुम्ही छेदातले व्हॅल्यू या ठिकाणी घ्या. ओके, निर्देशक शोधताना कोणती काळजी घ्यावी म्हणजे बिंदू स्थापन करणे सोपे होईल, जास्ती करून फ्रॅक्शनल व्हॅल्यू छेदातले व्हॅल्यू टाळायचे. ओके, समजलं? ही गोष्ट लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला प्लॉट करायला इझी पडेल. म्हणजे अजून ते प्लॉट करता येतील पण थोडस ते ट्रिकी होऊन जाईल, थोडस अवघड जाईल, त्यात वेळ जाईल तुमचा. चलो, खालील एक सामायिक समीकरण आलेखाने सोडवण्यासाठी सारणी पूर्ण करा. हा प्रश्न तुम्हाला दोन मार्काला विचारला जातो, असाच प्रश्न पडू शकतो, त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या. बघा, एक्स अधिक वाय बरोबर तीन, एक्स वजा वाय बरोबर चार, याची ही सारणी इथे, याची ही सारणी इथे. पटापट एक्स ची व्हॅल्यू तीन असताना वाय ची व्हॅल्यू शोधा, असा एक स्टेटमेंट, एक प्रश्न पडतो. एक्स प्लस वाय बरोबर तीन या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी जर एक्स बरोबर तीन असेल तर वाय ची व्हॅल्यू किती असेल, असा प्रश्न विचारला जातो परीक्षेमध्ये एक एक मार्काला. त्यामुळे हातचे मार्क घालवायचे नाहीत. ओके, लक्षात आलं? असे एक एक हा प्रश्न दोन मार्काला आणि तो प्रश्न एक मार्काला पडतो. सोपं आहे, काय करायचं, फक्त एक्सच्या ठिकाणी व्हॅल्यू टाकायची. येस, चलो, एक्स प्लस वाय बरोबर तीन. कच्च्या कामासाठी जागा दिलेली असते, तिथे कच्चं काम करून बघा पटापट. जर विद्यार्थ्यांना नसेल जमत डायरेक्ट ओरली कॅल्क्युलेशन करायला, लिहून काढायचं, मार्क आहेत. एकदा तुमची वेळ गेली तुम्हाला तो पेपर परत सोडवायला मिळणार नाही, त्यामुळे वेळेचा व्यवस्थित सदुपयोग करून घ्या. सिल्ली मिस्टेक करू नका. अशी मिस्टेक विद्यार्थी करतात, ओरली कॅल्क्युलेट करत बसतात आणि उत्तर काही वेळेस चुकतं, ते व्हेरीफाय पण करायचं. ओके, सो एक्सची जर मी व्हॅल्यू तीन टाकली प्लस वाय बरोबर तीन, वाय बरोबर काय होईल, तीन वजा तीन, हे शून्य आलं, वायची व्हॅल्यू मला शून्य मिळाली. बघा, तीन वजा शून्य आहे का? येस. काय वेळेस तुम्हाला खालीच उत्तर दिलेली असतात, पटापट आता शॉर्ट ट्रिक सांगतो तुम्हाला मी. हा, असा प्रश्न आला ना, कॅल्क्युलेट करायची पण गरज नाही, डोकं जास्त लढवायचं नाही, डायरेक्ट तुम्हाला उत्तर दिलेली असतात. कसं काय बघा बरं, इथे दिलं ना रिकामी जागा, पण इथे दिलं ना तुम्हाला वायची व्हॅल्यू, टाका इथे शून्य. इथे बघा, शून्य कॉमा तीन, एक्स ची व्हॅल्यू किती आहे, शून्य, टाका इथे भरा. फक्त तुम्ही हे कॅल्क्युलेट करायचं, डोकं लावायचं थोडस, इथे वजा शून्य आणि चार इथे तर काढावं लागेल, इथे दिलं नाहीये त्यामुळे काढावं लागेल. इथं बघा बरं, वायची व्हॅल्यू पाच टाका, एक्स अधिक पाच बरोबर तीन, एक्स बरोबर तीन वजा पाच, एक्स बरोबर वजा दोन, म्हणजे त्या ठिकाणी दोन आले, वजा दोन कॉमा पाच. चला इकडे पटापटनी, एक्सच्या वायची व्हॅल्यू शून्य टाका, एक्स वजा शून्य बरोबर चार, एक्सची व्हॅल्यू मला चार मिळेल, चार कॉमा शून्य. पुढे एक्सची व्हॅल्यू वजा एक टाका, वजा एक वजा वाय बरोबर चार, वजा वायला तिकडे न्या, चारला इकडे आणा, वजा एक चार इकडे वजा चार होतील बरोबर अधिक वाय, वजा वजा अधिक चिन्ह मोठ्याच, वजा पाच, म्हणजे या ठिकाणी आले वजा पाच, वजा एक कॉमा वजा पाच. ओके, आणि पुढचा दिलेला आहे. हे फक्त समीकरण लिहिताना काय नुसतं अशा व्हॅल्यू ना टाकायच्या, हे सॉल्व्ह करून तुम्हाला दाखवायचं आहे तिथे कुठे केलंय का बाबा. ओके, यासाठी सुद्धा मार्क असतात. ठीक आहे, समजलं? हे सारणी अशी छान पैकी पेपरमध्ये छान टेबल असा ड्रॉ करायचा, मस्त पैकी असे ड्रॉ करायचे आणि इथे समीकरण लिहायचं, असं हे असं समीकरण लिहायचं आणि फक्त व्हॅल्यू इन्सर्ट करायचा बस, आणि एक सॅम्पल साठी इथे सॉल्व्ह करून दाखवायचं, म्हणजे मार्क घालवण्याचा चान्सेस नाही द्यायचा टीचरला. ओके, एक फक्त सॅम्पल साठी, म्हणजे हे पहिलं जे आहे उदाहरणासाठी ते आपण तुम्ही
लिहू शकता. ओके, ह्याचं सुद्धा एक सॅम्पल साठी तुम्ही ते लिहा. काय हरकत आहे लिहिलं, तर मार्क थोडे तुमचे कट होणार आहेत. पण जर एखाद्या टीचरला वाटलं इथे दाखवायला पाहिजे नव्हतं, मार्क चान्सच नाही द्यायचं आपण कुठे मार्क तुमचे कट होण्यासाठी. ओके, समजलं. चलो आगे चलते है. खालील एकसामायिक समीकरणे आलेखाने सोडवा. एक्स प्लस वाय बरोबर सहा, एक्स मायनस वाय बरोबर चार. ओके, आता तुम्हाला समजलंय ग्राफिकल मेथडने कसं सॉल्व्ह करायचं, ग्राफ कसा येणार याचा समजलं, याची उकल तुम्ही काढू शकता. हा प्रश्न तुम्हाला होमवर्क साठी, आज होमवर्क साठी दोन न्यूमेरिकल्स आहेत. सर्वांनी होमवर्क टाइम टू टाइम करायचं आहे, प्रॅक्टिस करायची आहे, हातचे मार्क घालवायचे नाही. हा प्रश्न तुम्हाला होमवर्क साठी मी देत आहे, सर्वांनी सॉल्व्ह करायचा आहे हा प्रश्न. आपण मला ह्याची उत्तर तुम्ही काय करणार, ह्याची उकल मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही देणार आहात. ठीक आहे, मी मला प्रश्न पुन्हा एकदा दाखवतो पण लिहून देतो, म्हणजे तुम्हाला मोठ्या अक्षरात दिसेल इथे. ओके, चलो क्या है प्रश्न, सवाल क्या है हमारा. एक सामायिक समीकरण दोन चलातील जे आहे ते मला सोडवायचं आहे. काय आहे समीकरण होमवर्क साठीच माझं आजचं, एक्स अधिक वाय बरोबर सहा आणि दुसरं आहे एक्स वजा वाय बरोबर चार. पटकन स्क्रीनशॉट काढा आणि हे होमवर्कला सॉल्व्ह करून याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये ग्राफ पाठवा. ओके, समजलं. चलो आगे चलते है, अभी हम आगे है यहाँ पर ग्राफ था. ठीक है, चलो आता बघा, एक्स अधिक दोन वाय बरोबर चार, तीन एक्स अधिक सहा वाय बरोबर बारा ही एक सामायिक समीकरणे दिलेली आहेत. ती आलेख पद्धतीने सोडवण्यासाठी निश्चित केलेल्या काही क्रमिक जोड्या खालील प्रमाणे आहेत. ओके, त्यांनी सॉल्व्ह केलेलं आहे. ओके, वजा दोन घेतलं की वायची व्हॅल्यू तीन येते, वजा दोन तीन. शून्य घेतलं की दोन येतं, शून्य कॉमा दोन. दोन घेतलं की एक येतं, दोन कॉमा एक. या ठिकाणी वजा चार तर चार येईल. एक घेतला की 1.5 म्हणजे एक एक छे एक पॉईंट दोन, एक पॉईंट पाच या ठिकाणी येईल सॉरी. आणि ते आठ टाकले की ते वजा दोन येईल. ओके, म्हणजे यांचे ह्याचे बिंदू मला मिळाले. पण पुढे बघा, ह्याच्यासाठी काय विचारले, हा जर जेव्हा मी प्लॉट करतो, जेव्हा मी हे सर्व प्लॉट केले, तर हे जे समीकरण आहे ना पहिलं, ह्याचे जे पॉईंट आहेत आणि ह्याचे जे पॉईंट आहे, या दोघांची जी लाईन आहे ती मला सारखीच मिळाली. एकाच लाईनीवरती दोन्ही समीकरणं मला मिळाली. कसं बघा, हे एक्स प्लस टू वाय बरोबर चार याचं लाईन तीच आहे आणि थ्री एक्स प्लस सिक्स वाय बरोबर दहा याची सुद्धा लाईन तीच आहे. बघा प्रश्न काय विचारलाय, वरील दोन्ही समीकरणांचे आलेख एकच आहेत का भिन्न आहेत. येस, दोघांचा आलेख समान आहे असा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. डायग्राम दाखवली आहे असा प्रश्न एक मार्कासाठी विचारला जाऊ शकतो, त्यामुळे असे मार्क घालवायचे नाहीयेत. ओके, याची लाईन समान आली, एकच आली. ठीक आहे, याचा अर्थ काय होतो, तर ह्या दोन लाईन एकावरती मॅच झाल्या, म्हणजे हे जे छेद कुठे आहेत तुम्ही कुठेही पकडू शकता, इथे पकडू शकता, इथे पकडू शकता, कारण हे छेद एकावरती एक आलेले आहे. त्यामुळं तुम्ही कोणतंही पॉईंट सिलेक्ट केलं आणि ह्याची जी व्हॅल्यू आहे, म्हणजे ह्याची दोन आहे एक्स कॉमा वाय, याची किती आहे टू कॉमा वन, हे तुमचं प्रश्नाचं उकल होईल. किंवा अजून एक तुम्ही इथे हा घेतला वजा दोन आणि तीन, ही सुद्धा तुमची उकल होईल. म्हणजे याला काय झालं उत्तर आपलं म्हणतं, जेव्हा दोन समीकरणांचा आलेख समान येतो, सारखा येतो, एकच लाईनवरती येते, तेव्हा त्यांची उकल हे अनंत असतात. किती तुम्ही हा घ्या, हे तुमचं उकल होईल, हे तुमचं उकल होईल, हे तुमचं उकल होईल, तुमचे उकल जे आहेत भरपूर होऊ शकतात, अनंत होऊ शकतात. म्हणून याचं आपलं उत्तर काय बनतं, असं एक मार्कासाठी प्रश्न येऊ शकतो, जेव्हा दोन समीकरणांचा आलेख हा सारखा येतो तेव्हा त्यांची उकल टिंबटिंब असते, अनंत असते, अनेक उकल त्यामध्ये आपल्याला मिळू शकतात. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, एक्स अधिक दोन वाय आणि बरोबर चार आणि तीन एक्स अधिक सहा वाय बरोबर बारा या एक सामायिक समीकरणांच्या उकली कोणत्या, त्या किती आहेत, किती होऊ शकतं, ही पण उकल होऊ शकते, ही पण उकल होऊ शकते, हा पॉईंट, हा पॉईंट सुद्धा माझी उकल होऊ शकते, हा पॉईंट सुद्धा उकल होऊ शकते, हा पण होऊ शकतो, हा पण होऊ शकतो. म्हणजे उकल किती आहेत, अनेक उकली आहेत. म्हणजे किती आहेत या ठिकाणी, चार अनंत तुम्ही लिहू शकता याचं उत्तर, किती अनंत. ठीक आहे, याच्या उकल किती आहेत, अनंत आहेत. समजलं, काही डाऊट याच्यामध्ये नाही. पुढचा प्रश्न बघा, वरील दोन्ही समीकरणांतील एक्सचे सहगुणक वायचे सहगुणक आणि स्थिर पदे यामध्ये कोणता संबंध दिसून येतो. एक्सचे सहगुणक आणि वायचे सहगुणक आणि स्थिर पदे जे आहेत काय दिसते जरा, हा प्रश्न तुम्हाला आता मला कॉमेंटमध्ये सांगायचा. याचं तुम्हाला काय दिसतंय सांगा, सोपं आहे. वरील दोन्ही समीकरणातील एक्सचे सहगुणक काय आहेत, हा इथे एक्सचा सहगुणक दोन वजा दोन आहे, इथे शून्य आहे, एक आहे, दोन आहे. ठीक आहे, वायचे सहगुणक आणि स्थिर पदे आहेत यामध्ये कोणता संबंध तुम्हाला दिसून येतो, याचं उत्तर मला तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. ओके, नाही समजलं पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला
नक्की सांगेल. ओके चलो आगे चलते हे. असे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो एक एक मार्कासाठी तुम्हाला विचारले जाऊ शकतात. सोपं आहे, फक्त ग्राफ बघायचं, उत्तर द्यायचं आहे. दोन चलातील दोन रेषीय समीकरणे दिली असतात, त्या समीकरणांचे आले की एकच रेषा केव्हा असते हे कसे ओळखता येईल? जेव्हा त्यांचा जो ग्राफ आहे दोन चलाची समीकरणाची जी लाईन आहे जो काही आलेख येतो तो समान असेल, सारखा असेल, किंवा ते एकावरती एक येत असतील, तेव्हा त्यांचे जे उकल आहे ते अनंत होतील. ओके, लक्षात, आलेख हा समान असेल तेव्हाच आपल्याला उकल तिचे आहे समान मिळेल. ओके, दोन चलातील असता समीकरणाचा आलेख ही एकच रेषा केव्हा येते? जेव्हा त्यांचा काय असेल, जेव्हा त्यांचे उकल हे अनंत असतील. एकच, जेव्हा फक्त एकच उकल असेल ना, म्हणजे एकच उकल जेव्हा ते छेदतील हे सम एकावर एक आहेत का? नाही, यांचा उकल किती आहे? एकच आहे. ओके, पण कधी असेल याच्या ठिकाणी समान असेल? तर जेव्हा त्यांची उकल हे जास्त असतील, म्हणजे एकावर एक जर आली त्यांची उकल काय आहे जास्त आहे, तेव्हा ते दोन समीकरणे सारखे असतील. ओके, हे तुमचं उत्तर बनेल. चला आता पुढे, आता आपण एकदा रिवाइज करूया. ही माझी पहिली लाईन आहे आणि माझी दुसरी लाईन आहे. जेव्हा दोन लाईन ह्या समीकरणाचा आलेख वेगळा असतो तेव्हा या ठिकाणी उकल काय असते? फक्त एकच मला मिळते. जेव्हा ह्या ज्या लाईन आहेत एकावर एक येतील, म्हणजे अशी येतील एकावर एक येतील, तेव्हा त्यांचे उकल जे आहेत, उकल ह्या अनेक येतील, अनंत येतील, अनेक किंवा अनंत. ओके चलो, आता अजून एक प्रश्न पडतो. जर या ठिकाणी जे आहे रेषा पॅरलल आल्या तर समांतर लाईनीमध्ये आल्या, म्हणजेच काय? ह्याची लाईन इथे आली. ओके, ही लाईन इथे आली, समीकरणाची लाईन इथे आली, एक्स ऍक्सिसला पॅरलल आहे आणि दुसऱ्या समीकरणाची लाईन पण या ठिकाणी आली. ह्या कधीच छेदणार नाही, समांतर लाईन आहेत. ओके, ह्या दोन लाईन आहेत ह्या समांतर लाईन आहेत, म्हणजे हे कधीही एकमेकांना छेदणार नाही, म्हणजे यांची उकल सुद्धा आपल्याला मिळणार नाही. असे प्रश्न तुम्हाला, तीन प्रश्न तयार झाले. बघा, जेव्हा एकच उकल असेल म्हणजे ते समांतर वगैरे नाहीये, दोन समीकरणे एकावर छेदतात म्हणजे त्यांची एक डिफाईन उकल आपल्याला मिळते. जेव्हा एकावर एक येतात तेव्हा आपल्याला अनंत उकल मिळतात, आणि जेव्हा दोन लाईन ज्या आहेत ह्या समांतर असतात, पॅरलल असतात, तेव्हा आपल्याला एकही उकल मिळत नाही, असे तीन प्रश्न बनतात. चला पटापट आता हे जे प्रश्न आहेत तुम्हाला परीक्षेला आलेले आहेत, बऱ्यापैकी आपला वेळ पण होत आलेला आहे, पटपट आपण हे प्रश्न घेऊया आणि आजचा आपण इथे सेशन आपलं थांबूया. ओके, बघा, हा प्रश्न तुम्हाला परीक्षेला आलेला आहे 2022 ला, आय थिंक आलेला आहे हा. 4x + 5y = 19 चा आलेख काढण्यासाठी x = 1 असता वायची किंमत किती? पटकन एक्सची व्हॅल्यू 1 टाका. 4 × 1 + 5y = 19. 4×4 + 5y = 19. 4 इकडे जाऊन वजा होतील, 5y = 19 + 4. 5y = 19 + 4 = 15. 5 × तिकडे जाऊन काय होतील? भागाकारात जातील, करेक्ट. तर y = 15/5. 5 × 5 = 15. y = मला मिळाले 3, म्हणजे वाय ची किंमत किती आहे? 3. हे तुम्हाला असं सॉल्व्ह करायचं आहे, असं स्टेप वाईज, म्हणजे तुम्हाला तिथे एक मार्क मिळतील. डायरेक्ट नाही लिहायचं वाय ची किंमत 1 आहे, हे सोडून दाखवायचं. ओके, त्याच्यामुळे ह्याचं तुम्ही ते खाली लिहू शकता. हे पुन्हा स्टेटमेंट लिहायचं, 4x + 5y = 19 चा आलेख काढण्यासाठी x = 1 असताना वाय ची किंमत 3 असेल, असं स्टेटमेंट लिहायचं, तेव्हा तुम्हाला छानपैकी एक मार्क मिळेल. संधी द्यायचीच नाही शिक्षकाला तुमचे मार्क कट करण्यासाठी, ठीक आहे. चलो, खालील एक सामायिक समीकरण आलेखाच्या सहाय्याने सोडवा. हा प्रश्न जो आहे हा सुद्धा परीक्षेला आलेला आहे, हा सुद्धा तुम्हाला होमवर्कला, हे आपण जेव्हा आपण पेपर सेट आपण जेव्हा सॉल्व्ह करायला चालू करू तेव्हा मी तुम्हाला पुन्हा दाखवेल. हा प्रश्न सुद्धा स्टार मार्क करून ठेवा आणि हा सोडवण्याचा प्रयत्न करा, ठीक आहे. पटकन स्क्रीनशॉट घ्या हा प्रश्न, तुम्ही याचे आन्सर काय हे सुद्धा तुम्ही होमवर्कला मला सॉल्व्ह करून दाखवू शकता. पुढे 4x + 5y हा सुद्धा एक मार्काचा प्रश्न आहे. ओके, आणि ह्यांनासाठी कोणते ऑप्शन येत नाही, एक मार्काचे जे प्रश्न असतात त्यांना ऑप्शन नसतो, त्यामुळे हे कंपल्सरी सॉल्व्ह करायचे असतात, नाही तर नाही सॉल्व्ह केला तर तुमचे मार्क गेले. 4x + 5y = 19 चा आलेख काढण्यासाठी x = 1 असताना वाय ची किंमत किती? येस, वाय ची किंमत किती असेल? 4x + 5y = 19. स्टेटमेंट ऍज इट इज लिहायचं, टाका x = 1, वरील समीकरणात टाकू, वरील समीकरणात ठेवूया, x = 1
हे जे आहे वरील समीकरणात ठेवू असं लिहा स्टेटमेंट छानपैकी. ओके, म्हणजे काय, एक्स फोर गुणिले चार गुणिले एक अधिक पाच गुणिले वाय बरोबर एकोणीस, चार एके चार फाईव्ह वाय बरोबर एकोणीस. बघा मागचं तेच होतं. म्हणजे तुम्हाला लक्षात काय येते विद्यार्थी मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा 2023 आहे आणि मागचा जो प्रश्न आहे ना हा 2022 आहे. ओके, हा 2022 आहे आणि हा 23 आहे. हाच प्रश्न तुम्हाला एमसीक्यू मध्ये त्यांनी टाकलाय. म्हणजे तुम्हाला महत्व कळलं का आता मागच्या प्रश्नपत्रिकांचं महत्व, म्हणजे प्रश्न ऍज इट इज पडतात ते, फक्त त्यांनी फिरवून विचारलं याचे की तुम्हाला डायरेक्टली ऑप्शन त्यांनी दिलेले आहेत. बघा आपलं उत्तर काय आलं होतं, वाय बरोबर पाच त्रिक पंधरा, तीन आलं होतं की नाही. या ठिकाणी बघा बरं, तीन कुठे आहे, इथे पण तीन आहे, इथे वजा तीन आहे, पण आपलं उत्तर आहे अधिक तीन. म्हणजे माझं उत्तर बनलं ऑप्शन क्रमांक बी, थ्री. ओके चलो आगे चलते हे मित्रांनो. या ठिकाणी कम्प्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ द ग्राफ ऑफ 2x-6y बरोबर 3. हा मराठीत इंग्लिशमध्ये होता, मी ॲज इट इज घेतलाय, पण मराठीमध्ये काय होईल, 2x-6y बरोबर 3 चा ग्राफ करण्यासाठी खालील सारणी भरा असा प्रश्न इथे तयार होईल. पटपट मी भरा बरं, पटापट सांगा. बघा मायनस फाईव्ह टाका इथे, दोन गुणिले वजा पाच, दोन गुणिले वजा पाच वजा सहा वाय बरोबर तीन, पाच दुणे दहा पण वजा दहा होतील, वजा दहा वजा सहा वाय बरोबर तीन. आता काय करूया, हा वजा आहे ना ह्याला तिकडे पाठवूया, वजा दहा हा तीनला इकडे आणूया, वजा तीन बरोबर सहा वाय तिकडे जाऊन अधिक होतील, म्हणजे इथे सहा वाय आलं. ठीक आहे, चलो वजा वजा अधिक, इथे आले वजा तेरा आणि इथे सहा वाय. ओके बरोबर आहे, येस. चलो हे तीन इकडे जाऊन वजा होतील, वजा वजा अधिक झाले, करेक्ट आहे. इथे वजा तेरा याला पाहिजे बरोबर, येस. आणि सहा इकडे डिवाइडला होतील म्हणजे वजा सोळा छेद या ठिकाणी किती आलं, सहा. समजलं, हा फक्त सहा गुणाकारात इकडे भागाकारात जाईल, ते वजा दहा आणि वजा तीन वजा तेरा छेद सहा या ठिकाणी बनलं. ओके चलो, कुछ डाऊट आहे इसमें, नाही आहे, चलो होगा तो क्या करना है आपको, कमेंट बॉक्स में डालना है. कचरा ह्याच्यामध्ये वाटलं तुम्हाला इथे कुठे मला डाऊट विचारायचं, विचारायचं पटकनी, कमेंट बॉक्स खास तुमच्यासाठीच आहे. ओके चला, इथे पुन्हा शून्य टाकून बघूया, सहा ठिकाणी 2x-6 * 0 = 3, हे झालं शून्य, 2x = 3, x = 3/2 या ठिकाणी आलं x = 3. कलर बदलतो एक मिनिट, ब्लॅक वापरूया. 3/2 म्हणजे हे काय झालं माझं, 3/2, 0 ही माझी सारणी पूर्ण झाली, वजा पाच वजा 16/6 बरोबर, करेक्ट आहे का, नाही इथे वजा 13 आला होता, 3 आला होता इथे, सॉरी इथे आपले चुकलं इथे, थांबा एक मिनिट, घाई गडबड नाही करायची, थांबा अशी सिल्ली मिस्टेक नाही करायच्या. वजा पाच, एक मिनिट आपण परत सॉल्व्ह करून बघूया, हे वजा पाच इथे टाकलं, 10-10 = 3 - 13, येस, या ठिकाणी आपलं आलं होतं 13 आलं होतं, आपण ते चुकून 16 लिहिलं, काही हरकत नाही, पण व्हेरीफाय लगेच कळलं पाहिजे, मला लगेच कळलं तसं तुम्हालाही समजलं पाहिजे, इथे किती आहे -13/6. ओके चलो -5, -13/6 समजलं, आलं लक्षात. चलो आगे चलते हे, आता हा जो प्रश्न आहे ना विद्यार्थी मित्रांनो, हा हॉटचा प्रश्न आहे, हॉट हॉट गरम होत आहे का, येस हॉटचा प्रश्न आहे. हा प्रश्न फक्त जस्ट मी तुम्हाला इथे दाखवण्यासाठी आणलाय, हा सोडवणार नाही आपण. बघा प्रश्न काय सांगतोय, x + 2y = 4 या समीकरणाचा आलेख काढा, ही रेषा x अक्षाला आणि y अक्षाला छेदल्यामुळे तयार होणाऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा. हा प्रश्न आहे 3 मार्कांसाठी, पण हा प्रश्न क्रमांक 5 मध्ये येतो, थोडासा हार्ड पडतो, पण हा आहे खूप सोपा. ह्याचा फक्त तुम्हाला काय करायचं, आलेख काढायचा आहे. एक सा मी हा फक्त घेतला कायसाठी, फक्त तुम्हाला दाखवायला. बघा हॉट प्रश्न सुद्धा खूप सोपे असतात, पण तुम्ही जर बेसिक कन्सेप्ट तुमच्या लक्षात असतील, हा जो x = 2y हा जर ग्राफ, आता अज्युम करा हा असाच असेल असं नाही, मी जस्ट फक्त एक्झाम्पल घेतोय, हा जर ग्राफ असा आला, ओके ह्याच्या ठिकाणी बघा, हा इथे मीट झाला, हा इथे मीट झाला आणि हा इथे, ओके जर तुम्ही इथं पाहिलं इथे मला एक त्रिकोण मिळतोय, बघा हा या ठिकाणी त्रिकोण मिळाला. आणि जेव्हा आपण त्रिकोणमिती घेऊ, त्रिकोणाचं क्षेत्रफळ कसं काढतात, त्रिकोणाचं क्षेत्रफळ 1/2 * बेस * हाईट बरोबर, हा सूत्र आहे ना त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढण्याचं. तुम्हाला इथे बेस मिळेल, हा किती आहे समथिंग एवढं डिस्टन्स, हे तुमचं
त्रिकोणाचा पाया झाला. त्रिकोणाची उंची किती झाली? ही तुमची त्रिकोणाची उंची झाली. बरोबर, सूत्रामध्ये व्हॅल्यू टाका, तुम्हाला उत्तर मिळेल. एवढं सोपा प्रश्न तुम्हाला हॉटमध्ये दिला होता, आहे की नाही? सोपा आहे की नाही प्रश्न? काय अवघड आहे का? नाही. पण जर तुम्ही व्यवस्थित प्रश्नाकडे पाहिलं, समजून घेतला, तुम्हाला हातचे मार्क घालवायचे नाही, ते हातचे मार्क मिळवायचे आहेत. ओके, चलो आजचं सेशन आता आपण इथेच थांबूया. बऱ्यापैकी सगळ्या कन्सेप्ट ज्या आहेत, आता हा जो चॅप्टर होता आपला दोन रेषातील समीकरण, याच्यातले जे महत्वाचे एक एक मार्कासाठी किंवा दोन दोन मार्कासाठी जे प्रश्न येतात ते बऱ्यापैकी आपण कव्हर केलेले आहेत. ह्या चॅप्टरचं जे आता लास्ट सेशन असेल ते आता उद्या होईल आणि आपण नेक्स्ट लगेच पुढचं चॅप्टर चालू करूया. बेसिक बेसिक कन्सेप्ट आपण बऱ्यापैकी कव्हर करत चाललेलो आहोत. जे महत्वाचे प्रश्न आहेत ते आपण पाहत आहोत. काय करायचं आहे तुम्हाला? दररोज यायचं आहे, जे होमवर्कला प्रश्न दिलेले आहेत ते सोडवायचे आहेत, सोडून पाहायचे आहेत, त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. ओके, आणि महत्वाची गोष्ट काय, कमेंट बॉक्समध्ये आपलं जे युट्यूब चॅनल आहे, कोणतं चॅनल नाव, चॅनलचं नाव काय? वोपा, VOPA, वॉवल्स ऑफ द पीपल असोसिएशन, हे फुलफॉर्म आहे त्याचं. वोपाच्या युट्यूब चॅनलवरती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक मिळेल, त्या लिंकला क्लिक करायचंय. गुगल फॉर्म येईल, हजेरी द्यायची दररोजची. जे विद्यार्थी दररोजची प्रेझेंटी दाखवतील, प्रेझेंटी दिसेल तिथे, त्यातल्याच विद्यार्थ्यांना सगळ्यात मार्क जे असतील, म्हणजे प्रेझेंटी देणाऱ्या दररोज येणाऱ्या, त्यात आपण जे पहिले 5 येतील त्यांना आपण बक्षीस देणार आहोत. बक्षीस आहे रुपये 10,000 रुपये. त्यामुळे याचा फायदा घ्यायचा आहे, छानपैकी अभ्यास करायचा आहे, टेन्शन रिलॅक्स व्हायचं आहे, काही टेन्शन घ्यायचं नाहीये. दररोज आपला क्रॅश कोर्स अटेंड करायचा आहे, गणिताचा आहे, विज्ञानाचा आहे, इंग्लिशचा सुद्धा आहे, त्यामुळे काही ह्या सब्जेक्टचं टेन्शन घ्यायचं नाही, मस्तपैकी छान मार्क मिळवायचे. आता आपण भेटूया उद्याच्या सेशनमध्ये, बाय, थँक्यू.